शेतकरी बंधूंना नमस्कार. चर्चा करू शेतीची आणि कास धरू प्रगतीची या वेबिनार मालिकेच्या भाग 28 मध्ये मी अश्विनी घुबडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. शेतकरी बंधूंना, आपण जर एक इतिहास पाहत गेलो शेतीचा, भारतातल्या महाराष्ट्रातल्या शेतीचा, तर 1970-71 या दशकामध्ये भारतातल्या म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची ऍव्हरेज लँड होल्डिंग म्हणजे सरासरी जमीन धारणा ही जवळपास 4.5 ते 5 हेक्टर इथपर्यंत होती. पण आज जर पाहिलं, जर 2015 आकडेवारी जर पाहिली, तर ते आकडेवारी अशी सांगते की ती जमीन धारणा कमी होऊन आज ती जवळपास 1 हेक्टर 30 आर इथपर्यंत कमी होत चाललेली गेलेली आहे. याशिवाय अजून हे मागच्या 5 वर्षामध्ये जमिनीचे तुकडीकरण, विलगीकरण होत आहे, त्याच्यामुळं लँड होल्डिंग म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असणारी जमीन ही दिवसेंदिवस कमी होत आहे. आपल्यावर आपला उदरनिर्वाह साधन म्हणून शेतीकडे जर पाहायचं असेल तर शेतीतून एक शाश्वत उत्पन्न आणि कमी जमिनीतून अधिक उत्पन्न घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? हरित क्रांती जेव्हापासून झालेली आहे त्यामुळे निश्चितच उत्पादनात वाढ होत आहे, तरी सुद्धा ज्या प्रमाणात आपल्या ज्या झपाट्याने आपली जमिनी धारणा कमी होत आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन तितकंच ठेवायचं असेल किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये मग निर्यात करायची असेल आणि त्या क्वालिटीच जर तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, तर यासाठी एक पर्याय म्हणून जो आपल्याकडे उपलब्ध असतो तो संरक्षित शेती. तर शेतशेती म्हणजे नेमकं काय? तर याच्यामध्ये तुम्हाला एका ऍटमॉस्फिअर, एका वातावरण, आर्टिफिशियल वातावरण, आपण काही शेडनेटचा उपयोग करून, पॉली हाऊस मध्ये जे मटेरियल वापरतो त्याचा उपयोग करून, काही ठिकाणी पॉलिटेनल्स आहेत, ग्लासचे सुद्धा आहेत, तर अशा विविध माध्यमांचा उपयोग करून तुम्हाला शेतीचं वातावरण, तुमच्या क्रॉपचं क्लायमेट कसं नियंत्रित करता येईल, शेतीला पिकांना पूरक असं तापमान असेल, आर्द्रता असेल, ती कशी मेंटेन करता येईल, या सर्व गोष्टींचा उहापोह आजच्या एपिसोडमध्ये आपण करणार आहोत. तर सर्व शेतीमध्ये बरेचसे प्रकार आहेत, त्यातला महत्वाचा जो प्रकार आहे शेतकरी शेतकऱ्यांची पसंती सुचरत आहे, शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला सुद्धा तो परवडण्यासारखा आहे, तो म्हणजे शेडनेट हाऊस. तर शेडनेट हाऊस म्हणजे नेमकं काय? शेडनेट हाऊस मध्ये कोणकोणती पिकं आपण घेऊ शकतो? शेडनेट हाऊस मध्ये पिकांचं जी ग्रोथ स्टेज आहे, जे पिकांच्या वाढीची अवस्था आहे, त्यांच्यामध्ये कसं त्याच्यामध्ये नियंत्रण मिळवलं जातं, काय काय त्याच्यामध्ये जमिनीची तिथली तयारी कशी करावी लागते, जशी आपण नेहमी पारंपरिक पद्धतीने शेती करतो त्याच्यामध्ये जमिनीची तयारी कशी करतो, त्या पद्धतीने इथे तयारी करायची का, काही वेगळा प्रकार आहे याच्यामध्ये, तुम्हाला त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे, शासनाच्या कोणकोणत्या योजना उपलब्ध आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांनी लाभ कसा घ्यावा, या सगळ्यांचा उहापोह करण्यासाठी आज आपण आपल्या वेबिनार मध्ये आजचा विषय आहे शेडनेट हाऊस तंत्रज्ञान व त्यामधील भाजीपाला लागवड. भाजीपाला लागवड हा शेतकऱ्यांचा अत्यंत जवळचा विषय आहे. तर या विषयावरती आज मार्गदर्शन करणार आहेत हेमंत जगताप सर, जे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे येथे प्रशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जगताप सर, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. म्हणजे आता सांगितलं की हळूहळू शेतकऱ्यांच्याकडची जमीन धारणा कमी होत आहे, त्या परिस्थितीमध्ये उत्पादन कॉन्स्टंट ठेवणं किंवा उत्पादनामध्ये वाढ करणं हा एक फार मोठा सर शेतकऱ्यांसमोर चॅलेंज आहे. तर याच्यावरती एक सोपा उपाय म्हणजे शेडनेट आहे. तर शेडनेट म्हणजे नेमकं काय? शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये अगदी सोप्या भाषेत आपण जर का सांगायचं म्हटलं तर शेडनेट गृह म्हणजे एक असं घर असतं की त्याच्या नावामध्येच आहे. बऱ्याच वेळेस लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की शेडनेट गृह, शेडनेट गृह, तर त्याच्या नावामध्येच शेडनेट गृह एक असं घर की जे घर शेडनेट पासून बनलेलं असतं, याला आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये आपण शेडनेट गृह असं म्हणू शकतो की जे घर शेडनेट पासून बांधलेलं आहे. परंतु बऱ्याचशा वेळेस लोकांच्या मनामध्ये असा समर असतो की एक प्रश्न असतो की हे जे घर आहे, तर हे घर आपण बघतो की बऱ्याचशा वेळेस लोक येथे लाकडं किंवा बांबू किंवा बल्ल्या यापासून ते बनवतात. परंतु
जर का त्याची तुम्हाला आयुष्यमान किंवा त्याचं लाईफ जर का जास्त पाहिजे असेल तर एक असं घर की जे आपण जीआय पाईपच्या सांगाड्यापासून किंवा लोखंडी अँगल पासून जे बनवतो याला आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये एक शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये आपण त्याला शेडनेट गृह असं म्हणू शकतो. याच्यामध्ये एक आपल्याला गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे घर आहे तर हे घर आपल्याला बनवण्याची गरज का पडली. आपण बघतोय की बाहेरच्या वातावरणामध्ये आपण दिवसेंदिवस बघतोय की तापमान खूप वाढतंय, कधी कधी पाऊस जास्त पडतोय. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे हे जे काही वातावरणीय जे घटक आहेत की ज्याला मी म्हणतो की नेहमी की चार घटक आहेत की ते चार घटक जर का आपण बाहेरच्या वातावरणामध्ये कंट्रोल करू शकलो असतो किंवा नियंत्रित करू शकलो असतो तर आपल्याला शेडनेट गृह बांधण्याची गरज भासली नसती. त्याच्यामधला पहिला जो घटक आहे तर तो आहे तुमचा सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड. हे चारही घटक आपण बाहेरच्या वातावरणापेक्षा या घरामध्ये किंवा या गृहामध्ये चांगल्या प्रकारे कंट्रोल करतो म्हणून या घराला आपण शेडनेट गृह असं संबोधतो. शेडनेट गृह म्हटल्यानंतर आपल्याकडे शेतकऱ्यांना महत्वाचा प्रश्न पडतो पडला की शेडनेट गृहाची तुम्ही संकल्पना एक दोघांनी सांगितली म्हणजे शेडनेट लावून जे आपण काही पाईपचं एक स्ट्रक्चर बनवतो म्हणजे शेडनेटने कव्हर करतो जेणेकरून आजलं जे क्लायमेट आहे ते आपल्याला काही प्रमाणात का होणार 100% नाही होत ते काही प्रमाणात कंट्रोल करता येईल. तर शेडनेटचे मेन प्रकार कोणकोणते आहेत? आता याच्यामध्ये आपण शेडनेट गृहाचे जर का प्रकार बघितले तर त्या प्रकारामध्ये ऍक्च्युली बऱ्याचशा वेळेस असं मनामध्ये संभ्रम होतो हा की बरेचसे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होतो. ऍक्च्युली शेडनेट गृहाचे जे प्रकार पडतात तर ते शेडनेट गृहाचे जे प्रकार आहेत तर ते प्रकार ऍक्च्युली शेडनेट गृहाच्या दोन गोष्टीनुसार पडतात. एक पहिली जी गोष्ट आहे तर ती पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शेडनेट गृहाचा छताचा आकार आणि दुसरी जी गोष्ट याच्यामध्ये येते तर ते शेडनेट गृहामध्ये सांगाड्यासाठी जे आपण आतमध्ये मटेरियल वापरतो म्हणजे सांगाड्याच्या प्रकारानुसार. आता पहिली जर का आपण गोष्ट पाहिली तर मी तुम्हाला ते स्क्रीनवरती दाखवतो ऍक्च्युली ते कशा प्रकारे दिसते. पहिली जर गोष्ट पाहिली तर आपण शेडनेटगृहाचा जो छताचा आकार म्हणतो तर त्या छताच्या आकारामध्ये तुम्ही पर्टिक्युलर शेडनेटगृहामध्ये अशा प्रकारे संबोधू शकता. स्क्रीन ही होत नाही. छताच्या आकारामध्ये दोन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे सपाट छताचे शेडनेटगृह आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे गोलाकार छताचे शेडनेटगृह. आता इथं परत शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम येतो किंवा मनामध्ये प्रश्न पडतो की हे दोनच प्रकार आपण का करतो छताच्या आकारानुसार म्हणजे सपाट आणि गोलाकारच का, त्याच्यामध्ये आपण त्रिकोणी शेप किंवा दुसरा शेप याच्यामध्ये का घेत नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे हे जे दोन प्रकार आपण केले आहेत सपाट छताचं शेडनेट गृह आणि गोलाकार प्रकारचे शेडनेट गृह, महाराष्ट्रातील जे हवामान आहे पर्टिक्युलरली आपण बघतो की कोकणासारख्या भागामध्ये तिथं जास्त पाऊस पडतो, विदर्भामध्ये सारख्या ठिकाणी तिथं जास्त तापमान असतं, बरोबर आहे. तर ज्या ठिकाणी तुम्हाला सूर्यप्रकाश किंवा तापमान जास्त असते ज्या ठिकाणी तुमचं पावसाचं प्रमाण जास्त आहे तर त्या ठिकाणी तुम्ही गोलाकार प्रकारचं शेडनेट गृह वापरू शकता. एखाद्या शेतकऱ्याला समजा नर्सरीच्या पिकांची लागवड करायची, एखाद्या शेतकऱ्याला समजा कमी उंचीच्या भाजीपाला पिकांची लागवड करायची तर तो शेतकरी त्या ठिकाणी सपाट छताचं शेडनेट गृह करू शकतो. म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी आपल्याला कमी उंचीच्या पिकांची लागवड करायची या ठिकाणी आपण सपाट छताचं शेडनेट गृह वापरू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांना उंच वाढणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करायची तर तो शेतकरी तिथं गोलाकार प्रकारचे शेडनेट गृह वापरू शकतो. आता शासनाच्या जर का मार्गदर्शक सूचना बघितल्या तर या दोन प्रकारांना मार्गदर्शक सूचनेमध्ये अशा प्रकारे संबोधलं गेलं आहे की सपाट छताच्या शेडनेट गृहाला आपण तिथं फ्लॅट टाईप नेट हाऊस म्हणतोय आणि गोलाकार प्रकारचं जे किंवा गोलाकार छताचं जे शेडनेट गृह आहे तर त्याला आपण डोम शेप नेट हाऊस किंवा राऊंड टाईप नेट हाऊस असं संबोधतोय. आता हा जो झाला पहिला प्रकार तो छताच्या आकारानुसार झाला. दुसरं जे मी तुम्हाला सांगितलं की शेडनेट गृहाचा जो दुसरा पार्ट पडतो तर तो शेडनेट गृहाच्या सांगाड्यामध्ये जे काही आपण मटेरियल वापरतो तर त्याच्यामध्ये जवळपास चार प्रकार पडतात. त्याचे एक पहिला जो प्रकार आहे तो आहे बांबू बल्ल्याचं शेडनेट गृह, दुसरं जे आहे तर ते कॉन्क्रीट पोलचे शेडनेट गृह, तिसरी जी गोष्ट आहे याच्यामध्ये ती आहे लोखंडी पाईपचे शेडनेट गृह आणि चौथी जी गोष्ट आहे तर ती आहे जीआय पाईपचे शेडनेट गृह. आणि आपण जे सध्या महाराष्ट्रामध्ये स्क्रीन शेअर करू का एकच मिनिट लक्षात कारण हे जे दोन प्रकार आपण जे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जे पाडतोय तर पर्टिक्युलरली याच्या जो मध्ये जो बेसिक उद्देश आहे शासनाचा की ह्या ज्या मार्गदर्शक सूचना या मार्गदर्शक सूचना त्या शेतकऱ्यांपर्यंत क्लिअर कट पोहोचल्या पाहिजेत. ऍक्च्युली स्क्रीन
हाँ एकच मिनिट मॅडम. स्क्रीन दिसते मॅडम. स्क्रीन ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आपण बघतोय, याच्यामध्ये जे आपण तुम्हाला जे समोर जे दिसतात, तर हे ऍक्च्युअली प्रकार आपण शासनाच्या ह्याच्यानुसार पाडलेले आहेत. एक छाताच्या आकारानुसार जे तुम्हाला सांगितलं आता, आणि जे आपण सांगाड्यामध्ये जे मटेरियल वापरतो, तर त्याच्यानुसार हे चार प्रकार आहेत. बांबू वल्याचे, शेडनेट गृह, कॉन्क्रीट पोलचे, लोखंडी पाईपचे आणि जीआय पाईपचे. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जसं मी तुम्हाला मागाशी सांगितले की ज्यावेळी आपल्याला महाराष्ट्रामध्ये एखाद्या शेतकऱ्याला कुठलंही शेडनेट गृह हे अनुदान तत्वावरती किंवा सबसिडीमध्ये बांधावं लागतं, त्यावेळी सांगाड्यामध्ये हे जे चार प्रकार दिलेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला जो ड दिलाय मी शेवटचा किंवा जो चौथा प्रकार दिलाय जीआय पाईपचे शेडनेट गृह, तर तो त्या शेतकऱ्याला पर्टिक्युलरली बांधावा लागतो. आपण जर का पिक्चर मध्ये बघितलं तर हे तुम्हाला दोन प्रकार दिसतात. या दोनच प्रकारांना महाराष्ट्र गव्हर्नमेंट सध्या तरी महाराष्ट्रामध्ये अनुदान देत आहे. पहिला जो तुम्हाला दिसतो एक नंबरला वरती, तर तो आहे गोलाकार प्रकारचे शेडनेट गृह. आता इथे तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची की एखाद्या शेतकऱ्याला जर का गोलाकार प्रकारचे शेडनेट गृह महाराष्ट्रामध्ये बांधायचं असेल आणि जर का त्याला अनुदान हवे असेल, तर त्याची जी मधली उंची जे तुम्हाला मी कर्सलनं दाखवतोय, त्याचा जो सेंटर हाईट आहे जे मी म्हणतोय की हा जो आर्क टर्न झालेला आहे, तर ती जी मधली उंची, तर ती मधली उंची त्या शेतकऱ्याला एकतर 4 मीटरची किंवा 5 मीटरची बांधावी लागते. म्हणजेच काय की शेतकऱ्याला राऊंड टाईपचं किंवा गोलाकार प्रकारचे शेडनेट गृह करायचं असेल, तर त्याला शासनाच्या नियमानुसार 4 मीटरचं किंवा 5 मीटरचंच ते करावं लागतं, तरच महाराष्ट्र शासन त्याला अनुदान देतं. साधा आणि सिंपल. दुसरी जी गोष्ट मी म्हटलं सपाट छताचे शेडनेट गृह जे तुम्हाला खाली दिसते, तर त्याची जी मधली उंची किंवा ज्याला मी दुसऱ्या भाषेमध्ये सेंटर हाईट म्हणतो, तर ती सेंटर हाईट एकतर 3.25 मीटरची किंवा ती 4 मीटरची असणं बंधनकारक आहे. म्हणजेच याचं एक आपण सारांश काय काढू शकतो की महाराष्ट्रामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर का शेडनेट गृह बांधायचं असेल आणि त्याला जर का शासनाकडून अनुदान हवे असेल, तर तो सपाट छताचं शेडनेट गृह 3.25 मीटरचं किंवा 4 मीटरचं बांधू शकतो आणि गोलाकार प्रकारचं शेडनेट गृह 4 मीटरचं किंवा 5 मीटरचं बांधू शकतो. हे दोन प्रकार आणि हे 4 उंचीचे मॉडेल, याच्या व्यतिरिक्त सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कुठलंही दुसरं मॉडेल सबसिडीमध्ये अवेलेबल नाही किंवा उपलब्ध नाही शेतकऱ्यांसाठी. सर आता हा एक झाला बेसिक प्रश्न शेतकऱ्याला जर लागवड शेतीमध्ये करायची असेल, सबसिडी हवी असेल, त्यांनी बेसिकली ह्या दोन गोष्टी सांगितलं लक्षात ठेवायला पाहिजे. तुमच्या टाईप कोणता असला पाहिजे आणि त्याची हाईट किती असेल. तर शेतकऱ्याला समजा शेतभेट गृहाची नवीन उभारणी करायची असेल तर त्याची दिशा काय असावी. आता हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की कुठलंही शेडनेट गृह जर का महाराष्ट्रामध्ये तुम्हाला उभारायचं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे ज्याला आपण जागेची निवड किंवा दुसऱ्या भाषेमध्ये त्याला आपण साईट सिलेक्शन म्हणतो, आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे त्याची डायरेक्शन किंवा त्याची दिशा. पहिला जो विचार तुम्हाला याच्यामध्ये महत्वाचा घ्यायचा आहे की इव्हन कुठलाही कृषी अधिकारी कुठल्याही डिपार्टमेंटला ज्यावेळी आपण याच्यासाठी प्रस्ताव टाकतो, तर त्याच्यामध्ये ग्राउंड लेवलचा जो आपला कृषी सहाय्यक असतो, तर ते पहिल्यांदा तिथं स्थळ पाणी प्राप्त अहवाल करत असतो तुमच्या जागेची. आणि स्थळ पाणी प्राप्त अहवाल करत असताना तो तिथं महत्वाची गोष्ट बघतो ती म्हणजे जागेची निवड. आपण जी जागा निवडलेली ती जागा त्या पर्टिक्युलरली शेडनेट हाऊस साठी उपयुक्त आहे किंवा नाही. आता जागेची निवड करताना किंवा ज्याला आपण म्हणतो की तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे किंवा अयोग्य, तर शेडनेट गृहासाठी जागेची निवड करणे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला एक 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं की जी जमीन आपण त्या शेडनेट गृहासाठी उभारतोय, तर ती जमीन ही पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी असली पाहिजे. सपोज जर का त्या ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसेल, तर तुम्ही त्या शेडनेट गृहाच्या भोवती अधिक असा चर किंवा दंड काढून त्याच्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित रीत्या बाजूला काढू शकता की जेणेकरून ते पाण्याची पातळी पिकांच्या मुळाच्या खाली राहील. दुसरी गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची की जी पाणथळ जमिनीत त्या पाणथळ जमिनीच्या ज्या जागा आहेत, तर त्या जागा आपल्याला शेडनेट गृहासाठी तिथं निवडायच्या नाहीत. तिसरी गोष्ट आहे की शेडनेट गृहासाठी जी आपण जागा निवडणार आहे, तर ती जागा खोलगट ठिकाणी नसली गेली पाहिजे. बऱ्याच वेळेस असं आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी बघा चढ उतराची किंवा डोंगर किंवा अशी टेबल लँड सारखी जागा लोक निवडतात आणि त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो. वारा आला की मग आपलं शेडनेट गृह वगैरे पडण्याचं किंवा ते उडून जाण्याचं किंवा फाटण्याची शक्यता जास्त असते. मी नेहमी 3 गोष्टी सांगत असतो की एखाद्या शेतकऱ्याला जर का शेडनेट गृह उभारायचं असेल, तर तुम्हाला 3 बेसिक गोष्टी आहेत. या तर बेसिक गोष्टी आहेतच, परंतु 3 मेजर गोष्टी आहेत. पहिली जी गोष्ट आहे की जागा निवडताना जागा पूर्णपणे सपाट असली पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या जागेवरती तुम्हाला शेडनेट गृह उभारायचं आहे त्या जागेच्या आजूबाजूला उंच झाडं नसली पाहिजेत.
जर का आजूबाजूला उंच झाडं किंवा इमारती वगैरे असेल तर त्याची सावली किंवा त्याचा शेड त्या शेडनेट गृहामध्ये पडू शकतो आणि नंतर तुमच्या त्या पिकाची वाढ आहे किंवा त्याचं जे जर्मिनेशन आहे तर ते प्रॉपरली होत नाही. तिसरी जी गोष्ट आहे ती तिसरी गोष्ट अशी की ज्या ठिकाणी तुम्ही शेडनेट गृहाची उभारणी करणार आहात त्याच्यावरून हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली नसली पाहिजे. जर काय वरून हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली असेल तर पूर्ण हे तुमचं स्ट्रक्चर हे जी आय पाईप मध्ये असतं, त्या ठिकाणी तुम्हाला लोखंडाच्या जी आय लोखंडाचं वरून इलेक्ट्रिसिटीचा मग तुम्हाला शॉक बसून आतमध्ये जीवितहानी होऊ शकते. त्या तीन बेसिक गोष्ट आहेत. मग याच्या व्यतिरिक्त पाण्याचा सामू 5.5 ते 6.5 पाहिजे, जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 पाहिजे, मार्केट जवळ पाहिजे, विद्युत पुरवठ्याची सोय पाहिजे, पाण्याची सोय जवळ पाहिजे, बरोबर आहे, तिथं रोड चांगला पाहिजे, या बेसिक गोष्टी तुम्हाला निवडताना. दुसरा जो मॅडमना प्रश्न विचारला होता तो म्हणजे शेडनेट गृहाची दिशा. हा एक महत्वाचा पार्ट आहे की कोणतंही शेडनेट गृह उभारताना त्याची दिशा शक्यतो दक्षिणोत्तर ठेवावी. शक्यतो मी शब्द वापरलाय, शक्यतो याच्यासाठी वापरलाय कारण की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा जर का विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला ती दिशा दक्षिणोत्तर दिशाच उपलब्ध होईल असं आपण सांगू शकत नाही. पण ज्या ज्या ठिकाणी शक्य पॉसिबल आहे तर त्या ठिकाणी मेजरली आपण ती दक्षिणोत्तर ठेवायची. आता ही दक्षिणोत्तर दिशा का ठेवायची, कारण की या मागचा जो आपला बेसिक हेतू तो म्हणजे पश्चिमेकडून वाहणारा वारा आहे तो पूर्वेकडे इझिली निघून जाण्यासाठी आपण शेडनेट गृहाची लांबी आपल्याला तिथं दक्षिणोत्तर घेणं उचित ठरतं. महत्वाचा एक अजून एक प्रश्न असा शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्माण होतो की समजा आपण शेडनेट गृहामध्ये लागवड एकदा सुरू करायची शेतकऱ्यांनी ठरवले, जागेची आपण म्हटल्या प्रमाणे योग्य प्रकारे निवड झाली अशा आपण तीन गोष्टी सांगितलं. जागेची चांगली निवड झाल्यानंतर शेडनेट गृहामध्ये प्रत्यक्ष जर लागवड करायची म्हटलं त्याच्यामध्ये जमिनीची तयारी कशी करावी लागते किंवा त्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट सॉइल प्रिपरेशनचे करावे लागतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कुठलंही माध्यम म्हणजे कुठलीही टेक्नॉलॉजी ज्याला आपण शेडनेट गृह किंवा पॉलिस ज्याला आपण हायटेक टेक्नॉलॉजी म्हणतो याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे की मी बाहेरच्या वातावरणामध्ये शेती करतो आणि या हायटेक मध्ये शेती करतो तर ती दोन्ही पण शेती एकसारखीच असते, तर हा शेतकऱ्यांचा थोडासा एक संभ्रम आहे किंवा भ्रम आहे मनामध्ये. मी असं म्हणलं की कुठलीही टेक्नॉलॉजी की ज्याच्यामध्ये तुम्ही लाखो रुपये खर्च करता तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं की याचा मेन जो बेसिक फायदा आहे या टेक्नॉलॉजीचा तर तो म्हणजे तुमचा ऑफ सीझन कल्टिवेशन. ऑफ सीझन कल्टिवेशन याचा अर्थ काय, तुम्ही कुठलंही पीक वर्षभरामध्ये कुठल्याही हंगामामध्ये या तंत्रज्ञानामध्ये घेऊ शकता. हा या टेक्नॉलॉजीचा किंवा या तंत्रज्ञानाचा बेसिक फायदा आहे. जर का तुम्हाला कोणतंही पीक कोणत्याही हंगामामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला तिथं आतमध्ये लागवडीचं माध्यम जे आपण निवडणार आहे तर ते लागवडीचं माध्यम निवडताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महत्वाचं की शेडनेट गृहामध्ये जेव्हा आपण भाजीपाला लागवडीचा आता विचार करतोय तर भाजीपाला लागवड करत असताना तुम्हाला जी जमीन आहे किंवा जी माती किंवा जे माध्यम आहे तर ते माध्यम निवडताना तुम्हाला बाहेरच्या वातावरणापेक्षा याच्यामधलं माध्यम हे पूर्णपणे अलग आहे किंवा वेगळं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जमीन जर का तुमची चांगला निचरा होणारी नसेल आणि तुम्हाला जर का चांगल्या प्रकारे उच्च प्रतीचा भाजीपाला घ्यायचा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये चार गोष्टी महत्वाच्या आहेत माध्यमामध्ये. पहिलं एक म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये लाल माती पाहिजे, दुसरं शेणखत पाहिजे, तिसरं वाळू पाहिजे आणि चौथं भाताचं तूस पाहिजे. परत मी सांगतोय आणि याचं प्रमाण पण वेगवेगळं आहे. लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचं तूस. साधारणतः लाल मातीचं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये 30% ठेवायचंय, शेणखताचं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये 30% ठेवायचंय, वाळूचं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये 30% ठेवायचंय आणि भाताच्या तुसाचं प्रमाण 10% ठेवायचंय. हे माध्यम अशा प्रकारे मिक्सअप करायचे, हे माध्यम अशा प्रकारे एकत्र करायचे की जेणेकरून त्या माध्यमाच्या वरती पहिला थर हा लाल मातीचा येईल, दुसरा थर हा शेणखताचा येईल, तिसरा थर हा वाळूचा येईल आणि चौथा थर हा भाताच्या तुसाचा येईल. कधी कधी बऱ्याच वेळेस लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आमच्याकडे लाल माती मिळत नाही. शक्यतो लाल माती वापरलं कधी पण चांगलं कारण की लाल मातीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो, आतमध्ये हवा चांगल्या प्रकारे खेळती राहते, बरोबर आहे. समजा जर का तुमच्याकडे लाल माती नसेलच तर मग त्या केसमध्ये तुम्ही तिथं गाळाची माती पण वापरू शकता. परंतु माती किंवा मेडियम अशा प्रकारे वापरायचं की ती जी माती त्या मातीचा सामू हा साधारणतः तुमचा 6.5 ते 7.5 पर्यंत असणं गरजेचं आहे आणि मातीमधील जे क्षारांचं प्रमाण आहे ज्याला आपण म्हणतो EC इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तर ती साधारणतः 0.5% कमी असणं तिथं गरजेचं आहे. आता तुम्हाला पुढे दिसतं पिक्चरमध्ये की मी पहिली लाल माती टाकली,
शेणखत टाकले, वाळू टाकले, भाताचं तूस टाकलं आणि हे चारही जे मेढे आहे तो चारही मेढे प्रॉपरली एकत्र तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्सअप करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्सअप करून घेतल्यानंतर पुढची जी गोष्ट आहे, जसं आता मॅडमने सांगितलं की महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे हे जे माध्यम आहे या माध्यमाचं निर्जंतुकीकरण करणे. निर्जंतुकीकरणाचं आपण स्टरलायझेशन म्हणतो. कारण की तुम्ही लाल माती वेगळ्या ठिकाणावरून आणता, शेणखत वेगळ्या ठिकाणावरून आणता, भाताचं तूस वेगळ्या ठिकाणावरून आणता, बरोबर आहे. हे सगळे घटक आपण वेगवेगळ्या ठिकाणावर आणल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही अपायकारक बॅक्टेरिया व्हायरसेस घटक आहेत तर त्या घटकांचा नायनाट करणं याला आपण म्हणतो निर्जंतुकीकरण करणं. आता बऱ्याच वेळेस मी लोकांना प्रश्न विचारतो की निर्जंतुकीकरण म्हणजे काय, तर लोक म्हणतात की निर्जंतुकीकरण म्हणजे त्या मेड्यामध्ये असणारे अपायकारक किंवा हार्मफुल जे घटक आहेत त्यांचा नायनाट करणे. परंतु ते आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत की हे अपायकारक आहेत किंवा हे तुमचे फायद्याचे आहेत. निर्जंतुकीकरण प्रोसेसमध्ये आपण हार्मफुल पण आणि बेनिफिशियल दोन्हीही घटकांचा आपण त्याच्यामध्ये नायनाट करून टाकतो. फक्त एकच आहे की हे नायनाट करत असताना तुम्हाला निर्जंतुकीकरण करत असताना आपण हे निर्जंतुकीकरण आपण दोन पद्धतीने करतो. एक असते तुमची नैसर्गिक पद्धत आणि दुसरी असते तुमची रासायनिक पद्धत. नैसर्गिक पद्धत हा शेतकरी खूप पूर्वापारपासून करत आला की ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की शेतकरी उभे आडवी नांगरट करतो शेताची आणि नंतर ती जमीन तापत ठेवतो सूर्यप्रकाशामध्ये. हे करत असताना नॅचरली तिथं खर्च येत नाही आपल्याला, परंतु नॅचरली तिथं निर्जंतुकीकरण होऊन जातं. आणि दुसरी सध्या जे लोक पद्धत वापरतात त्याला आपण म्हणतो की रासायनिक पद्धत. रासायनिक पद्धतीमध्ये आपण जनरली चार केमिकलचा वापर करतो, म्हणजे केमिकल पद्धतीचा वापर करतो. त्याच्यामध्ये तुमचं फॉर्मेलिन आहे, मिथिल ब्रोमाइड आहे, बासामेड आहे आणि चौथं ते हायड्रोजन पॅरॉक्साईड आहे. सध्या लोक हे मिथिल ब्रोमाइड आणि बासामेड वापरत नाहीत की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सध्या बॅनेज झालेलं आहे. परंतु जर का तुम्हाला तिथं फॉर्मेलिन वापरायचं असेल तर साधारणतः एका गुंठ्यासाठी म्हणजेच 100 चौरस मीटर साठी तुम्ही साधारणतः 7.5 ते 10 लिटर फॉर्मेलिन ते त्याच्या 10 पट पाण्यामध्ये म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये टाकून ते टाकू शकता. मग ते स्प्रेइंग किंवा ड्रेंचिंग पण करू शकतो. एकच काळजी घ्यायची तुम्हाला की ते केमिकल टाकल्यानंतर मातीमध्ये अगोदर माती ओली करून घ्यायची, हे फॉर्मेलिन टाकायचं आणि नंतर ते काळ्या प्लास्टिकच्या साहाय्याने 7 दिवस झाकून ठेवायचं. तुम्हाला मी पिक्चर मध्ये दाखवले, बेड करण्यापूर्वी जी माती, ती माती ओली करून घेतली, फॉर्मेलिन टाकलं, काळ्या प्लास्टिकच्या साहाय्याने ते 7 दिवस झाकून ठेवलं. ते 7 दिवसानंतर तो पेपर आपण परत ओपन केला, उघडा केला आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये परत नॉर्मल वॉटर सोडलं. नॉर्मल वॉटर आपण याच्यामध्ये याच्यासाठी सोडतो की त्याच्यामध्ये जर काही फॉर्मेलिनचा अंश असेल तर तो अंश तिथून निघून जातो. दुसरे अशा प्रकारे बेड केल्यानंतर दुसरे जे मी तुम्हाला केमिकल सांगितलं होतं तर ते होतं हायड्रोजन पॅरॉक्साइड. की सध्या जवळपास 99% शेतकरी जे आता वापर करतात निर्जंतुकीकरणासाठी तर तो हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर करतात. आता याच्यामध्ये हे जे बेड बनवले आपण की बेड बनवल्यानंतर तुम्हाला हे बेड पूर्णपणे ड्रिपच्या साहाय्याने ओले करून घ्यायचे आणि साधारणतः 1 लिटर पाण्यामध्ये 30 लिटर फॉर्मेलिन टाकून तुम्ही चांगल्या प्रकारे ते जमिनीवरती स्प्रेइंग करू शकता. अशा प्रकारे तुम्ही माध्यमाचं निर्जंतुकीकरण करणं हा हायटेक कल्टिवेशन मधला किंवा शेडनेट हाऊस मधला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे अत्यंत महत्वाचा पार्ट आहे मला. सर आता तुम्ही सांगितलं की लँड प्रिपरेशन कशी करावी, तर आपण जसं ओपन कल्टिवेशन मध्ये मल्चिंग करतो जेणेकरून या प्रश्न असेल जे आहे ते कमी व्हावे, तर आपण ज्या शेडनेट हाऊस मध्ये भाजीपाल्याची किंवा कुठलेही पिकाची लागवड करतो तर त्यानंतर प्लास्टिक मल्चिंग करणं आवश्यक आहे का? हा एक महत्वाचा बेसिक पार्ट आहे. जे कोणतंही भाजीपाला पीक आपण पर्टिक्युलरली शेडनेट गुरामध्ये घेतो, कोणतंही भाजीपाला पीक आपण पर्टिक्युलरली शेडनेट गुरामध्ये घेतो, तर शेडनेट गुरामध्ये काय की बऱ्याच वेळेस आपण बघतो की शेडनेट गुरा आणि पॉलिहाऊसचा जेव्हा विचार करतो तर शेडनेट गुरामध्ये पॉलिहाऊसच्या कम्पॅरिझनमध्ये थोडासा ड्रॉबॅक काय की नेट हाऊसमध्ये पावसाचं पाणी आतमध्ये येतं. हे पावसाचं पाणी जे आतमध्ये येतं तर ते पावसाचं पाणी आतमध्ये आल्यानंतर आत जर का तुमची भाजीपाला पीक हे सुरुवातीच्या काळामध्ये ग्रोईंग स्टेजमध्ये असेल तर तुमचं भाजीपाला पिकवरती पाणी तुमची जी माती तर ती माती तुमची निघून जाते. तर अशा स्टेजमध्ये तुम्हाला तिथं काय करायचंय की ती जी माती तर ती माती निघून गेल्यानंतर ती माती निघून जाऊ नये म्हणून तुम्हाला तिथं आतमध्ये मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे. महत्वाचा जो उद्देश आहे मल्चिंग पेपरचा जो तुम्हाला आतमध्ये वापर करायचा आहे तर मल्चिंग पेपरमध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो मल्चिंग पेपर आपण वापरणार आहे मल्चिंग पेपरचा महत्वाचा फायदा आहे की तो म्हणजे आतमध्ये तुमचा तणांचा प्रादुर्भाव कमी करणं आणि त्या पर्टिक्युलर पिकाला जे आपण खत आणि पाणी व्यवस्थापन करतोय तर त्या दोघांचं पण प्रॉपरली मिक्सचर करून त्याच्या मुळांपर्यंत ते पोहोचवणं हे मल्चिंग पेपरचा मेन उद्देश आहे. दुसरं आहे की हे जे मल्चिंग पेपर आपण टाकतोय हा मल्चिंग पेपर भाजीपाला पिकांसाठी जेव्हा आपण विचार करतो मल्चिंग पेपर मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये मिळतो, परंतु ज्यावेळी तुम्हाला भाजीपाला पिकांना मल्चिंग पेपर वापरायचा असतो तर साधारणतः ऑन एन एव्हरेज सर्वच सर्व लोक महाराष्ट्रामधले 25 ते 30 मायक्रॉनचा सिल्वर ब्लॅक किंवा ज्याला मी म्हणतो की चंदेरी काळ्या रंगाचा मल्चिंग पेपर टाकतात.
आता इथं तुम्हाला समोर पिक्चर मध्ये दिसतंय, स्लाइड मध्ये दिसतंय की हा जो कलर आहे हा सुरुवातीचा वरचा जो कलर दिसतोय तुम्हाला, तर तो सिल्वर कलर आहे ज्याला आपण मराठीमध्ये चंदेरी म्हणतो, आणि त्याच्या खालून इन साइडला ब्लॅक कलर टाकलेला आहे किंवा काळा काळा कलर टाकलेला आहे. बऱ्याचशा वेळेस लोक मल्चिंग पेपरचा वापर करताना ब्लॅक कलर वरती करतात आणि सिल्वर कलर खाली करतात. नेहमी लक्षात ठेवा की कोणताही मल्चिंग पेपर अंतरताना त्याचा काळा कलर आहे हा नेहमी खाली येत असतो, त्यामुळे मल्चिंग पेपरचा वापर करणं शेडनेट गृहामध्ये गरजेचं आहे, कारण की पावसाचं पाणी येऊ नये, गवताचा प्रभाव प्रादुर्भाव तुमचा कमी हो, हा त्याच्या मागचा मेन उद्देश आहे. सर आता एक जनरल शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण लोक सिमला मिरची म्हणतो किंवा साधी मिरची आहे, आपण शेडनेट गृहामध्ये बेसिकली कोणकोणत्या म्हणजे पिकांची लागवड करू शकतो? हा एक आता हा हा एक महत्वाचा की जेव्हा आपण भाजीपाला पिकांच्या आपल्या पिकांचा जेव्हा आपण विचार करतो, तर भाजीपाला पिकांमध्ये जो महत्वाचा पार्ट आहे की बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला शेडनेटगृहामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करायची. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की अलीकडच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेडनेटगृहामध्ये भाजीपाला पिके घेण्याचा प्रयत्न सध्या वाढीस लागलेला आहे, आणि त्याच्यामध्ये मग ढोबळी मिरची असेल, टोमॅटो असेल किंवा काकडे असेल, बरोबर आहे, याचा लोक जास्त प्रमाणामध्ये वापर करत चालेल. आणि सध्याच्या काळामध्ये परदेशी भाजीपाला जेव्हा आपण म्हणतोय की परदेशी भाजीपाल्यामध्ये मग तुमचं लेट्यूस आहे, ब्रोकोली, परत तुमचं चायनीज कॅबेज आहे, ब्रुसेल स्प्राउट आहे, पॅच्युली, ॲस्पेरेगस आहे, झुकेनी, तर यांचा वापर हा सध्या वाढत चाललेला आहे. आता हे करत असताना मेजॉरिटी लोक जे महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की तीन पिकं जास्त करतात, एक तुम्हाला माहिती आहे की ढोबळी मिरची, ढोबळी मिरचीमध्ये मग हिरव्या रंगाची ढोबळी मिरची आणि रंगीत ढोबळी मिरची, ज्याला मी म्हणतो की कलर ढोबळी मिरची, त्याच्यामध्ये मग कलर ढोबळी मिरचीमध्ये मग चार कलर आहे तुमचे, तुमचा लाल रंग आहे, तुमचा पिवळा रंग आहे, तुमचा ऑरेंज आहे, ग्रीन आहे, बरोबर, ह्या रंगामध्ये लोक शक्यतो वापर करतात. आणि दुसरं तुमचं टोमॅटो आहे आणि काकडे आहे, परंतु लोकांचा जो जास्त कल आहे तो पर्टिक्युलरली तो हिरव्या रंगाच्या ढोबळी मिरचीला आहे, आणि शेडनेट गृहामध्ये शक्यतो लोक कलर पेक्षा हिरव्या रंगाच्या ढोबळी मिरचीचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये आतमध्ये करतात. आता थोडस आपण जास्त मध्ये डिटेल आपण शक्यतो या ढोबळी मिरचीच्या पिकाविषयी थोडीशी जास्त माहिती घेऊ की हे ढोबळी मिरचीचं जे पीक आहे, तर ते ढोबळी मिरचीचं पीक तुम्ही शेडनेट गृहामध्ये कशा प्रकारे लागवड करू शकता. आता महत्वाचा जर का विचार केला की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण जे जेवण करतो, तर त्या जेवणामध्ये आपल्याला जे वेगवेगळे जीवनसत्व लागतात हे लागतात, तर या ढोबळी मिरचीची जर का तुम्ही थोडेसे विचार केला, ही जी ढोबळी मिरची जी आपण आहारामध्ये ज्यावेळी घेतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः लोक याचा सॅलड साठी वापर करतात, रंगीत ढोबळी मिरची असेल तर बरेचसे लोक हे रंगीतवान भाजी मेजॉरिटी सॅलड साठी यूज करतो, आपण जनरली थ्री स्टार हॉटेल किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्याचा वापर करतात. परंतु जर का आपण बघितलं तर अन्नामध्ये आपला फॉस्फरस असेल, कॅल्शियम असेल, लोह असेल किंवा तुमचं पोटॅशियम असेल, तर हे जे आपण काय म्हणतोय जे घटक आहेत, तर ते मूलद्रव्य हे जास्त प्रमाणात मिळतात. आणि जर का तुम्ही जीवनसत्वाचा विचार केला तर तुमचं अ आणि क जीवनसत्व हे चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मिळतं. आणि साधारणतः तुम्ही एक असा विचार केला वन एन एवरेज 100 ग्रॅमची जर का तुम्ही ढोबळी मिरची घेतली तर त्याच्यामधून साधारणतः तुमचे 3 ग्रॅम जवळपास प्रथिने मिळतात आणि 29 कॅलरी ऊर्जा त्याच्यातून मिळते तुम्हाला थोडीशी. त्यामुळं बरेचशे लोकांचं हिमोग्लोबिनचा वगैरे प्रॉब्लेम असतो बघा, तर त्याच्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी या ढोबळी मिरचीचा आपण आतमध्ये वापर चांगल्या प्रकारे करतो. आता थोडासा विचार करतो मी इथं की मातीचं माध्यम, जमीन, हवामान आणि त्याच्या कोणकोणत्या जाती आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे येतात. परंतु तत्पूर्वी आता तुम्हाला समोर दिसतंय की ढोबळी मिरचीची जेव्हा आपल्याला लागवड करायची असते तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असणारं तापमान आणि दुसरी म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असणारी आर्द्रता. की सुरुवातीला जेव्हा ढोबळी मिरचीची वाढ होते तर त्या वाढीच्या वेळेस साधारणतः 15 ते 30 डिग्री सेल्सिअस तुम्हाला तापमान तिथं असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा त्याला फुलं येण्याचा जो आपण कालावधी म्हणतो तर त्या फुलं येण्याच्या कालावधीमध्ये साधारणतः 20 ते 21 डिग्री सेल्सिअस तिथं तापमान असणं गरजेचं आहे. जे आपण फ्रूट सेटिंगचा विचार करतो म्हणजे ज्याला फळधारणा होत असते तर त्यावेळी तुम्हाला तिथं 15 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असणं गरजेचं असतं. आणि याच्यामध्ये जी ह्युमिडिटी असते किंवा ज्याला आपण आर्द्रता म्हणतो तर ती आर्द्रता साधारणतः तुम्हाला तिथं 50 ते 70% घेणं गरजेचं असते. ऑन एन एव्हरेज कोणताही भाजीपाला पीक जर का तुम्हाला शेडनेट गृहामध्ये घ्यायचा असेल तर साधारणतः कमीत कमी तापमान हे 15 डिग्री सेल्सिअस, जास्तीत जास्त तापमान हे 30 डिग्री सेल्सिअस, आणि ऑन एन एव्हरेज ह्युमिडिटीची मर्यादा ही साधारणतः 60 ते 80% आतमध्ये राहते. दुसरा जो महत्वाचा पार्ट येतो आतमध्ये तर तो असतो तो म्हणजे वाफे तयार करणे किंवा ज्याला आपण म्हणतो की बेड प्रिपरेशन. कुठलंही पीक भाजीपाला पीक घ्या, ढोबळी मिरची घ्या किंवा काकडी घ्या किंवा टोमॅटो घ्या,
प्रत्येकाला बेड प्रिपरेशन घेताना तुम्हाला हेच मापांची वाफे तयार करणं तिथं गरजेचं असतं. जसं की मी म्हणतो की टॉप विड्थ किंवा जो बेड तुम्ही बनवताय तर बेडचा जो वरचा पोर्शन आहे, लांब रुंदीचा जो पोर्शन आहे, तर तो साधारणतः तुमचा 90 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. पात विड्थ, दोन बेड मधलं जे अंतर आहे, हा एक बेड आणि तो एक बेड, तर त्या दोन बेड मधलं जे अंतर आहे, तर ते साधारणतः तुमचं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, हा जो बेड आहे, तर या बेडची जी वरची जी भाग आहे रुंदीची, ते 90 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. दोन बेड मधलं जे अंतर आहे, ज्याला आपण म्हणतो की दोन बेड मधला रस्ता, तर तो साधारणतः तुमचा 50 सेंटीमीटर पर्यंत असणं गरजेचं आहे. आणि त्या बेडची जी उंची, तर ती उंची तुमची साधारणतः 40 सेंटीमीटर पर्यंत असली पाहिजे हाईट, म्हणजे 90, 50 आणि 40. तुम्ही तिथे डोबी मिरची लागवड करा किंवा टोमॅटोची लागवड करा किंवा तुम्ही आतमध्ये दुसरं कोणतंही पीक घ्या, 90, 50, 40 तुम्हाला तिथं बेड असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा जो पाठ येतो ते म्हणजे तुम्ही ही जी मिरचीची लागवड करणार आहे, डोबी मिरचीची लागवड करणार आहे, तर दोन ओळींमधलं आणि दोन झाडांमधलं अंतर किती असलं पाहिजे? दोन ओळींमधलं आणि दोन झाडांमधल्या अंतराचा जेव्हा आपण विचार करतो, तर साधारणतः दोन प्लांट मधलं अंतर तुमचं 45 ते 50 सेंटीमीटर असलं पाहिजे, आणि दोन ओळीमधलं अंतर किंवा दोन रोज मधलं अंतर हे तुमचं साधारणतः 50 सेंटीमीटर पर्यंत असलं पाहिजे. बरेचसे लोक याची जी लागवड आहे तर ती 60 बाय 45 सेंटीमीटर वरती पण करतात. पुढचा जो महत्वाचा पॉइंट येतो की डोबे मिरचीचं तुम्ही जे रोप लावता, तर त्या रोपाची जी आपण निवड करतो, आपण म्हणतो ना नर्सरीमधून रोपं घेतात आम्हाला, तर ही जी रोपाची जी आपण निवड करतो, तर ते रोप अशा प्रकारे तुम्हाला निवडायचं असतं की ज्या रोपाचं वय हे साधारणतः तुमचं 4 ते 5 आठवड्याचं असतं, म्हणजे ज्याला मी म्हणतो की 28 ते 35 दिवसाचं रोप तुम्हाला तिथं निवडावं लागतं की जे तुम्ही पुनर्लागवडीसाठी वापरू शकता किंवा ट्रान्सप्लांटिंगसाठी वापरू शकता. आणि ज्या रोपाची उंची तुमची साधारणतः 16 सेंटीमीटर पर्यंत असते, असं रोप तुम्ही डोबे मिरचीचं इथं निवडू शकता किंवा लागवडीसाठी तिथं प्राधान्य देऊ शकता. हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे रोपांची निवड करतानाचा महत्वाचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये ते रोग हे रोप हे तुमचं कीड आणि रोग विरहित असलं पाहिजे आणि ते हेल्दी असलं पाहिजे, दणकट असलं पाहिजे आणि मजबूत असलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. जे तुम्हाला दिसतंय हातामध्ये बघा की पूर्णपणे हेल्दी, ज्याच्यामध्ये पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली, ज्याची उंची 16 सेंटीमीटर आहे, 4 ते 5 पानावर आलेलं रोप, अशा प्रकारे तुम्ही रोप निवडू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे दिसतंय हातामध्ये, तर हा तो सगळा पोर्शन आहे तो तुमचा कोकोपीटचा पोर्शन आहे, म्हणजे हे जे रोप आपण बनवलेलं आहे तर ते कोकोपीटच्या माध्यमामध्ये बनवलेलं रोप आहे, अशा प्रकारचं रोप आपण तुम्ही तिथं निवडू शकता. ठीक आहे. आता महत्वाचा जो पार्ट मगाशी जो होता तो म्हणजे रोपाची निवड करताना त्याच्यामध्ये ज्या महत्वाच्या जाती असतात. कुठलेही भाजीपाला पीक शेडनेट गृहामध्ये घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाच्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की याच्यामध्ये ज्या तुम्ही जातींची निवड करणार आहे या जाती पूर्णपणे स्वपरागीभवन असणाऱ्या जाती आवश्यक आहेत, ज्या मी म्हणतो की सेल्फ पॉलिनेट असणाऱ्या जाती आवश्यक आहे. जर का तुम्ही क्रॉस पॉलिनेटेड किंवा परपरागीभवन करणाऱ्या जातींची निवड याच्यामध्ये केली तर काय होईल की याच्यामध्ये पॉलिनेशन किंवा परागीभवन होणार नाही. बरेचसे लोक महाराष्ट्रामध्ये शेंडुगुरामध्ये भाजीपाला पिकामध्ये फेल का होतात, त्याच्या मागचं एक शास्त्रीय कारण हे की ज्यावेळी तुम्ही एखाद्या कृषी सेवा केंद्रामध्ये जाता आणि म्हणता की मला डोबे मिरचीचं पीक करायचं, तर तुम्ही मला त्याच्यासाठी बी द्या, रोपांची सीड द्या, तर तो जो कृषी सेवा केंद्र आहे तर त्याला पण त्याचं बेसिक नॉलेज नसतं, तो काय करतो ओपन कंडिशन मध्ये किंवा बाहेरच्या वातावरणामध्ये येणारा तुम्हाला बी देतो. आणि ते बी दिल्यानंतर काय होतं की तुम्ही ते बी शेंडुग्रामध्ये लावता, त्याच्यामध्ये त्या रोपाची वाढ चांगल्या प्रकारे होते, त्याला फुलं पण चांगल्या प्रकारे येतात, परंतु नंतर ते फुलं गळायला सुरुवात होते. असं का होतं किंवा असं का घडतं? कारण की तुम्ही जे रोप निवडले तर ते रोप हे तुमचं पूर्णपणे क्रॉस पॉलिनेटेड किंवा परपरागीभवन असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला परागीभवनासाठी आतमध्ये कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाही, वाव मिळत नाही, कारण की आपलं शेडनेट गुरु हे पूर्णपणे चारही बाजूने बंदिस्त असतं. बंदिस्त असल्यामुळे तुम्हाला आतमध्ये ना हवा येते आतमध्ये, ना तुमच्या मधमाशा पालन म्हणतो आपण ज्याला विंड पॉलिनेशन किंवा इन्सेक्ट पॉलिनेशन आतमध्ये कसल्याही प्रकारे होत नाही. त्यामुळं शेडनेट गुरामध्ये जातींची निवड करताना पूर्णपणे स्वपरागीभवन होणाऱ्या जातींची निवड करणं आपल्याला गरजेचं असतं. जसं आपण आता विचार केला जातींचा, याच्यामध्ये डोबे मिरचीमध्ये लाल रंगाची जात आहे, पिवळ्या रंगाची जात आहे, बरोबर आहे, तर या जाती किंवा ऑरेंज कलरचे आहे किंवा ग्रीन कलरचे, तर लाल रंगामध्ये इन्स्पिरेशन आणि मॅसेला म्हणून एक जात आहे जी चांगल्या प्रकारे तुमची शेडनगरमध्ये येते. पिवळ्या रंगामध्ये बचाटा आणि सिवन ही एक जात आहे की जे चांगल्या प्रकारे शेडनगरमध्ये येते. ऑरेंज कलरमध्ये एक सिंपती आणि बुगी व्हरायटी की जी ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे येते. ग्रीन कलरमध्ये पसरेला आणि रेड जेट एक जात आहे की जी ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे येते. त्याच्या व्यतिरिक्त लाल रंगामध्ये बॉम्बे आणि युनियन पण एक जात आहे. येलो कलरमध्ये ऑराबेला पण एक जात आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातींची निवड जर का तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकला तर तुम्ही शेडनेट गृहमध्ये चांगल्या प्रकारे भाजीपाला लागवड करू शकता. बरेचसे लोक जे फेल आहेत तर ते मध्ये जातींची निवड प्रॉपरप्रमाणे सिलेक्शन करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना आतमध्ये तो प्रादुर्भाव घडतो किंवा हे घडतं. मॅडम याच्यामध्ये काही कोणाला युट्यूबवर काही प्रश्न असेल तर तुम्ही ते सायमन ड्रेसने मला विचारू शकता. ठीक आहे ठीक आहे. आता महत्वाचं पार्ट आहे की याच्यामध्ये जे आपण आंतरमशागतीची जी कामं करतो. सर एक प्रश्न सध्या येतोय, शेतकरी आहेत आपले विठ्ठल पेटकर, त्यांचं असं म्हणणं आहे की जर भाजीपाला नर्सरीसाठी आपण जे नेट वापरतो तरी साधारण टक्के किती टक्क्याची असावी म्हणजे ते आपण जे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की हा जरी प्रश्न आपल्याशी संलग्न असला तरी जसं मी सुरुवातीला सांगितलं की शेडनेट गृहाचा जो आपण कन्सेप्ट बघतो तर याच्यामध्ये महत्वाचा पार्ट असतो तो म्हणजे शेडनेट गृहाची टक्केवारी. अगोदर तुमचा मी थोडासा कन्सेप्ट क्लिअर करतो आणि मग तुमच्या त्या उत्तराकडे येतो. शेडनेट गृहाची टक्केवारी म्हणजे नक्की काय असते की बऱ्याच वेळेस आपण बघतो की 35% शेडनेट, 50% शेडनेट, 75% शेडनेट, 90% शेडनेट. हे 75% किंवा 35% म्हणजे नक्की काय त्याच्या नावामध्येच आहे बघा. 35% शेडिंग नेट, 50% शेडिंग नेट, 35% शेडिंग नेट. शेडिंग नेट म्हणजेच ज्या शेडनेट मधनं 35% शेड पडतो, ज्या शेडनेट मधनं 35% सावली पडते त्याला आपण म्हणतो 35% शेडनेट. ज्या शेडनेट मध्ये 50% शेडनेट शेडनेट असे 50% सावली 50% सूर्यप्रकाश, थोडक्यात ही जी टक्केवारी, ही टक्केवारी म्हणजे त्याच्यातून पडणाऱ्या सावलीचं प्रमाण असतं. आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काय इथं की ज्यावेळी आपण नर्सरी पिकांसाठी शेडनेट वापर करतो तर तिथं तुम्हाला तिथं 50% शेडनेट वापरायची. आता दुसरा प्रश्न येतो की तुम्हाला नर्सरी कोणती करायची, भाजीपाला पिकांची नर्सरी करायची का शोभिवंत झाडांची नर्सरी करायची का औषधी व सुगंधी वनस्पतीची नर्सरी करायची. जर का तुम्हाला भाजीपाला पिकांची नर्सरी करायची असेल तर तुम्ही 50% पांढऱ्या रंगाची शेडनेट वापरू शकता. बरेचसे लोक तिथं हिरव्या रंगाची पण वापरतात. जर का तुम्हाला ऑर्नामेंटल प्लांट किंवा शोभिवंत झाडांची नर्सरी करायची असेल तर तुम्ही तिथं 50% ब्लॅक कलरची शेडनेट वापरू शकता. ठीक आहे, म्हणजे हे तुमच्या पर्टिक्युलर तुम्हाला नर्सरी कोणती करायची त्याच्यावरती विभागून तुम्ही किती टक्केवारीची आणि कोणत्या रंगाची शेडनेट वापरू शकता हे दोन्ही पार्ट तुमचे मी इथं कव्हर केलेत. पुढचा जो पार्ट आपला जो चालू होता की ज्यावेळी आपण डोबी मिरची लागवड करतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो तो म्हणजे आंतरमशागतीची कामं. आंतरमशागतीची कामं म्हणजेच की डोबी मिरचीच्या पिकाची लागवड केल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला आधार द्यावा लागतो. त्या झाडाचा साधारणतः 21 दिवसानंतर शेंडा खोडावा लागतो. काही दिवस थोडस झाड वाढलं की तुम्हाला त्याची छाटणी करावी लागते, ज्याला म्हणतो की प्रुनिंग करावं लागतो. नंतर झाड खूप उंच उंच वाढत चाललं की तुम्हाला त्याला ट्रेनिंग किंवा त्या झाडाला एक चांगल्या प्रकारे शेप किंवा आकार द्यावा लागतो. पुढचा पार्ट येतो म्हणजे फ्रूट प्रुनिंग. फ्रूट प्रुनिंग याचा अर्थ काय, एखाद्या बंच मध्ये किंवा एखाद्या झुपक्यामध्ये तिथे जर का असंख्य फ्रुट्स आले, एखाद्या बंच मध्ये किंवा एखाद्या झुपक्यामध्ये असंख्य फळं आली तर त्या फळांची विरळणी करणे याला आपण म्हणतो फ्रूट प्रुनिंग. आणि नंतर त्या झाडाची आली काढणी किंवा हार्वेस्टिंग करणे. आता येतं झाडाला जेव्हा आपल्याला आधार द्यावा लागतो की कुठल्याही डोबी मिरचीचं मगाशी जसं आपण विचार केला की तुम्ही ते 60x25 cm जर का लागवड केली, 2 ओळीमध्ये अंतर 60 cm आणि 2 प्लांटमध्ये 25 cm म्हणजे 2 फूट बाय 1.5 फुटावरती लागवड केल्यानंतर तुम्हाला तिथं लागवड तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक म्हणजे समोरासमोर लागवड आणि दुसरी म्हणजे झिगझॅग प्लांटेशन. समोरासमोर लागवड आणि झिगझॅग प्लांटेशन. इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळी आपण समोरासमोर लागवड करतो, ज्यावेळी आपण समोरासमोर लागवड करतो तर समोरासमोर लागवड करताना तुम्हाला एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तो म्हणजे काय की ज्या दोन्ही जे झाड आहेत तर त्या दोन्ही झाडांच्या फांद्या एकमेकामध्ये आतमध्ये शिरू शकतात. आणि जेव्हा आपण झिगझॅग लागवड करतो, झिगझॅग पद्धतीने लागवड करतो तर त्या झिगझॅग पद्धतीमध्ये तुमच्या त्या झाडांच्या ज्या फांद्या आहेत तर त्या फांद्या वाढण्यासाठी स्कोप मिळतो आणि सूर्यप्रकाश किंवा सनलाईट प्रॉपरली तुमच्या त्या झाडाला मिळू शकतो. म्हणून लागवड करताना तुम्हाला ते झिगझॅग पद्धतीने केली तर ते चांगल्या प्रकारे फायदेशीर राहतं. आता इथं जो महत्वाचा पार्ट होता तो म्हणजे त्या झाडाला आधार देणे. एक तुम्ही डोबी मिरचीचं झाड त्या बेडवरती लावलं तर डोबी मिरचीचं तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवतो, इथं बघा तुम्हाला पिक्चर मध्ये दिसेल डोबी मिरचीचं झाड लावल्यानंतर वरून जे आपण दोऱ्या सोडलेल्या तर त्या दोऱ्या साधारणतः एका झाडावरती तुम्हाला 3 ते 4 फांद्या ठेवायच्यात. साधारणतः एका झाडावरती तुम्हाला फक्त 3 ते 4 फांद्या ठेवायच्यात. आता मी म्हणेल की जर का तुम्ही तिथं असंख्य फांद्या ठेवल्या तर काय होईल, जर का तुम्ही त्या पर्टिक्युलर झाडावरती असंख्य फांद्या ठेवल्या, 3 ते 4 फांद्या ठेवल्या तर तुमचं येणारं जे फळ आहे तर ते फळांची संख्या जास्त असेल आणि त्या फळांची साईज कमी असेल. फळांची संख्या जास्त असेल आणि फळांची साईज ही कमी असेल, त्यामुळे तुम्हाला तिथं फक्त 3 ते 4 फांद्या ठेवायच्यात आणि त्याच्यावरती तुम्हाला
तीन ते चार फांद्या होती येणार, जे आपल्या फळाची साईज आहे तर ते साईज तुम्हाला तिथं जास्त प्रमाणामध्ये घ्यायची, म्हणजे कमी मेहनतीमध्ये तुम्ही तिथं जास्तीत जास्त प्रोडक्शन घेऊ शकता. फक्त तीन ते चार हेल्दी फांद्या की ज्या मजबूत फांद्या आहेत अशा आपण तिथे ठेवू शकतो. ठीक आहे, हा एक बेसिक पार्ट आहे क्रॉप सपोर्ट मधला. ठीक आहे, तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व. आता तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतंय दोन ओळीमध्ये लागवड केलेली आणि त्याला आपण दोन ड्रिपच्या लाईन पण टाकलेत आणि याच्यामध्ये आपण लाल माती वापरलेली, शेणखत वापरलेले, वाळू वापरलेले, भाताचं तूस वापरलेले, अशा प्रकारे आपण साधारणतः एक फुटाच्या बेडची उंचीचा तो बेड बनवलेला आहे. ठीक आहे, पुढचा जो पार्ट आहे याच्यामधला महत्वाचा, हे तर तुम्हाला दिसतंय क्रॉप सपोर्ट मध्ये ज्या तुम्ही दोऱ्या बांधता तर त्या दोऱ्या, या पण दोऱ्या तुमच्या युव्ही स्टॅबिलाइज्ड दोऱ्या असणं गरजेचं आहे. समजा जर का त्या दोऱ्या युव्ही स्टॅबिलाइज नसत्या तर त्या तुमचं ऊन पडलं की त्या ऊनाच्या साहाय्याने लगेच तुमच्या त्या कुजून जातात दोऱ्या, म्हणजे युव्ही स्टॅबिलाइज्ड दोऱ्या तुम्ही तिथे ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला दिसतंय की ज्या ठिकाणून तुमचे खोडे जिथून तुमच्या फांद्या फुटतात या ठिकाणी तुमचे एक मेन नॉट किंवा मेन गॉट गाठ बांधली जाते आणि नंतर तुमचं झाड जसं वरती वाढ जाईल तशी तुम्हाला इथे आपले जे आपण म्हणतो आसोड किंवा चौराडी गाठ असते तर ती गाठ बांधून मग झाडाची ज्या प्रकारे उंची वाढत वाढत जाते त्या प्रकारे आपण ती गाठ वरती सेल करत किंवा लूज लूज करत वरती आपण त्याला घेऊ शकतो. दुसरा जो महत्वाचा पार्ट आहे ज्याला मी म्हणतो होतो की तुमच्या त्या झाडाचा शेंडा खोडणे, ज्याला आपण पिंचिंग किंवा टॉपिंग पण बरेचसे शेतकरी म्हणतात. आता झाड किंवा हे रोप लावल्यानंतर साधारणतः 21 दिवसानंतर किंवा 3 आठवड्यानंतर आपण त्या झाडाचा शेंडा खोडतो. झाडाचा शेंडा खोडण्यामागचा उद्देश आहे की त्याच्या साईड ब्रांचेस किंवा बाजूच्या ज्या फांद्या आहेत तर त्या बाजूच्या फांद्यांची वाढ चांगल्या प्रकारे होणं, बाजूच्या फांद्यांची जी वाढ आहे तर त्या बाजूच्या फांद्यांची वाढ चांगल्या प्रकारे होणं हा त्याच्या मागचा प्रॉपर उद्देश आहे. इथं तुम्हाला दिसते आपण इथं शेंडा खोडलेला आहे. शेंडा खोडल्यानंतर तुम्ही त्याला लगेच कुठलं तरी बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे. कुठल्याही बुरशीनाशक तुम्ही बोरेक्सा वगैरे स्प्रे घेऊ शकता की जेणेकरून त्या झाडाला परत काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही अशा प्रकारे झाडाचा शेंडा खोडू शकता. प्रुनिंग, प्रुनिंगचा अर्थ काय की एखादं झाड वाढल्यानंतर त्याचे जे काही अवाढव्य वाढ होत असते इकडे तिकडे बरोबर आहे तर त्यांची छाटणी करणे याला आपण म्हणतो प्रुनिंग. नंतर दुसरा पार्ट येतो त्याच्यामध्ये तो म्हणजे ट्रेनिंग. हा जो ट्रेनिंगचा जो पार्ट आहे आता इथं तुम्हाला दिसतंय बघा इथं जी लागवड केली तर ते समोरासमोर एक लागवड केली आणि एक आपण तिरकस किंवा झिगझॅग पद्धतीने पण लागवड केली आहे, दोन्ही पद्धती तुम्हाला इथे समोर दिसतात. पुढचा जो पार्ट होता तुमचा तर तो होता फ्रूट प्रुनिंग. फ्रूट प्रुनिंग जसं मी मगाशी तुम्हाला उल्लेख केलाय की एखाद्या बंच मध्ये असंख्य फळं आली, एखाद्या बंच मध्ये त्या झाडाला जर का असंख्य फळ आले तुम्हाला पिक्चर मध्ये दिसेल कट केलं बहुतेक, एखाद्या बंच मध्ये जर का असंख्य फळ आली समजा तिथं 6-7 फळ असतील तर त्यातले तुम्ही 2 ते 3 फळ काढू शकता, त्यांची काढणी करू शकता आणि उरलेले 3 ते 4 फळ ठेवायची की जेणेकरून त्या बाकीच्या फळांची साईज चांगल्या प्रकारे वाढेल आणि तुमचं उत्पादन चांगल्या प्रकारे होऊ शकतं बरोबर आहे. म्हणजे लिमिटेड फळ आणि जर का असंख्य फळ असेल तर मग त्या फळांचा शेप पण बिघडतो, कशा प्रकारे वेडावाकडाचा तिथं शेप क्रिएट होतो म्हणून तुम्हाला तिथं आतमध्ये फ्रूट प्रुनिंग करणं गरजेचं असते. साधारणतः दुबळी मिरची लागवड ही तुम्ही झाडाची तिथं एकदा लागवड केली की 2.5 ते 3 महिन्यानंतर तुमचं पहिलं फळ काढणीच तयार होतं. 2.5 ते 3 महिन्यानंतर तुमचं पहिलं फळ काढण्यास होतं कलर मिरचीचं. आणि जे तुमची रेग्युलर मिरची असते किंवा हिरवी मिरची असते तर ती साधारणतः 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुमची काढायला तयार होते आणि साधारणतः 1 स्क्वेअर मीटरमधून तुम्हाला 8 ते 10 किलो फळांचं उत्पादन मिळतं. इथं तुम्हाला फळ काढताना काय तुम्हाला चाकू करवत काय वापरण्याची गरज नाही, एकतर तुम्ही हाताने जस्ट स्लाइटली ट्विस्ट केलं की तुमचं फळ तिथं चांगल्या प्रकारे तुम्ही काढू शकता. आता महत्वाचं म्हणजे कुठल्या फळाची हार्वेस्टिंग डोबी मिरची तुम्ही केली की तिथं तुम्हाला तिथं ग्रेडिंग करावं लागतं. जर का तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल पाहिजे असेल तर तुम्ही तिथं ग्रेडिंग करता. इथं फळाची साईज जर का तुमची 80 mm पेक्षा जास्त असेल तर ते आपण एक्स्ट्रा लार्ज ग्रेडमध्ये पडतं. 70 ते 179 mm असेल तर ते लार्ज कॅटेगरीमध्ये पडतं. 60 ते 69 mm असेल तर ते तुमचं मिडियममध्ये पडतं आणि 50 ते 59 mm असेल तर ते तुमचं चॉपर साईज किंवा स्मॉल साईजमध्ये ग्रेडिंग पडतं. हे अशा प्रकारे जर का तुम्ही चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त प्रोडक्शन घेत असाल तर तुम्ही अशा प्रकारे त्याचं ग्रेडिंग करू शकता. म्हणजे जनरली आपण बघतो की ज्या कंट्रीमध्ये जास्त प्रमाणामध्ये भाजीपाला होतो आपण जिथे एक्सपोर्ट करतो तर तिथं अशा प्रकारे तिथं वेगवेगळे ग्रेडर असतात. हे तुम्हाला दिसतंय काही ठिकाणी कप ग्रेडर पण आपण वापरू शकतो. अशा प्रकारे तुम्ही कप ग्रेडिंगमध्ये पण ते फळाची साईज ठेवू शकता. नंतर ऑटोमॅटिकली ते बॉक्स फिलिंगचं वजनानुसार पण ते बॉक्समध्ये फिलिंग करू शकतो 1 किलो 2 किलो 3 किलोनुसार त्याचं पॅकिंग करू शकतो. आता तुम्हाला इथं दिसतंय की कुठल्याही रंगीत डोबी मिरचीचं तुम्हाला काढणी किंवा हार्वेस्टिंग ज्यावेळी करायचं असतं तर ज्यावेळी समजा तुमची पिवळ्या रंगाची डोबी मिरची तर ज्यावेळी हिरव्या रंगाचा कलर हा पिवळ्या रंगामध्ये टर्न होत असतो तर तो साधारणतः 75 ते 80% कलर हा तुमचा चेंज व्हायला लागला हिरवा टू
पिवळा ते तुम्हाला पिक्चर मध्ये दिसते, तर त्या स्टेज मध्ये तुम्हाला ते हार्वेस्टिंग करावं लागतं. कारण की महत्वाचा उद्देश काय की कुठलंही कलर कॅप्सिकम तुम्ही घेतलं, मग बोले लाल रंगाचा असू द्या, ऑरेंज असू द्या किंवा पिवळ्या रंगाचा असू द्या, सुरुवातीला त्याचा जो कलर आहे हा हिरवाच असतो आणि नंतर मग तुमचा तो 60-70 दिवसानंतर तो कलर हिरवा टू पिवळा, हिरवा टू लाल, हिरवा टू ऑरेंज याच्यामध्ये तो टर्न होत असतो. ठीक आहे, तुम्हाला इथे दिसतंय अशा प्रकारे तुम्ही हे ग्रेडिंग करू शकता. पण काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता सायमल्टेनियसली मला युट्यूबवरले. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. आता दुसरा जो पार्ट याच्यामधला तो पार्ट आहे तुम्ही म्हणजे टोमॅटोचा, की बऱ्याच वेळेस लोक टोमॅटोला पण याच्यामध्ये प्रेफरन्स करतात. जनरली टोमॅटो मध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळेस लोकांना याच्यामध्ये जे प्राधान्य करतात तर म्हणजे तुमचा चेरी टोमॅटो असतो, की चेरी टोमॅटो म्हणतात की याच्यामध्ये आपण घेणं चांगलं. बरेचसे लोक आपण रेग्युलर साईजचे पण टोमॅटो याच्यामध्ये घेतात. इथे मीच बघतोय ह्या टोमॅटोचा जो प्लॉट आहे, तर त्या प्लॉटमध्ये आपण एक वीड मॅट टाकलेलं आहे की ज्याला आपण म्हणतो की चटई सारखं असतं वीड, की तुमचं गवताचा प्रादुर्भाव येत नाही, की तुम्ही पातळीमधून जेव्हा चालता तरी तुमच्या बरोबर काही आलेलं इन्फेक्शन आहे तर ते पण तिथं अवॉइड केलं जातं. इथं पण जसं आपण मागाशी डोबळी मिरचीमध्ये पाहिलं की तुम्हाला इथं पण सेम तसंच की वरची जी रुंदी, तर ती रुंदी तुम्हाला 90 सेंटीमीटर ठेवायची, 2 मीटर मधलं जे अंतर आहे ते अंतर आहे तुम्हाला 50 सेंटीमीटर ठेवायचं आणि हाईट तुमची 40 सेंटीमीटर ठेवायची. प्लांटिंग डिस्टन्स किंवा लागवडीचं अंतर जसं आपण मागाशी बघितलं तसंच 40x45 सेंटीमीटर आणि 50 सेंटीमीटर तुम्हाला सेम ठेवायचे. आता इथं एक तुम्हाला काळजी घ्यावी लागते की टोमॅटोचं जे पीक घेतलंय, टोमॅटोच्या पिकामध्ये मेजर जो प्रॉब्लेम करतो तो बऱ्याचशा लोकांच्या, तो म्हणजे पॉलिनेशनचा. आणि ह्याचा जो बंच येतो, तर त्या बंच साठी तुम्हाला एक तो हुक लावा लागतो, ज्याला आपण म्हणतो की ट्रस हुक. इथे तुम्हाला दिसतंय की तत्पूर्वी तुम्हाला थोडंसं सांगतो की याच्यासाठी जे तुम्ही रोप निवडता, तर ते 4 ते 5 आठवड्याचं रोप निवडता. प्लांटिंग सीजन याचा जून जुलै किंवा नोव्हेंबर डिसेंबर किंवा थ्रू आउट द इयर पण तुम्ही लावू शकता जर का शेणगुरामध्ये लागवड करत असेल तर. जनरल याच्यामध्ये 4 टाईप पडतात. एक असं तुमचं बिग स्टिक टोमॅटो, ट्रस किंवा वाईन टोमॅटो, चेरी टोमॅटो आणि राऊंड टोमॅटो जे आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये चालतात. इथे तुम्हाला दिसतंय पिक्चरमध्ये हे पर्टिक्युलरली चेरी टोमॅटोची लागवड केलेली आणि याच्यामध्ये जो बेड वापरलेला आहे, तर हा बेड तुमचा आपला सॉइलचा बेड नाही आहे, खाली जो तुम्हाला दिसतोय, तर हा तुमचा ज्याला आपण म्हणतो की प्लास्टिकचा बेड आहे, प्लास्टिकचा बेड आहे. प्लास्टिकच्या बेडमध्ये आपण आतमध्ये कोकोपीट हे माध्यम टाकलेलं आहे आणि कोकोपीटच्या माध्यमामध्ये मग आपण आतमध्ये चेरी टोमॅटोची लागवड केलेली. तर अशा प्रकारे तुम्ही हायटेक कल्टिवेशनमध्ये तुम्ही चेरी टोमॅटोची लागवड करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये पण आंतरमाशागतीची कामं जसं आपण मागाशी डोबी मिरचीमध्ये बघितलं, तर ते आंतरमाशागतीची कामं सेम तुम्हाला याच्यामध्ये करावं लागतात. फक्त याच्यामध्ये एक ऍडिशनल तुम्हाला जे म्हटलं की जे तुम्ही क्रॉप सपोर्ट करता, तर त्या क्रॉप सपोर्टमध्ये इथं तुम्हाला एक ट्रस हुक म्हणून लावा लागतं, जे तुम्हाला दिसतंय पुढं हे ट्रस हुक याच्यामध्ये लावा लागतं. कारण की बंचमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती साईजमध्ये ते टोमॅटो येत असतात, म्हणून तुम्ही जर का ते ट्रस हुक नाही अटॅच केलं तर तुमचं उत्पादन आतमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतं. याच्यामध्ये पण आपण टॉपिंग करतो म्हणजे शेंडा कट करतो की जेणेकरून बाजूच्या फांद्यांची वाढ ही आतमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आता मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की पॉलिनेशनचा एक ह्याच्यामध्ये मेजर किंवा परागीभवन एक ह्याच्यामध्ये एक मेजर इश्यू असतो. कधी कधी काय होतं की आतमध्ये पॉलिनेशन जर का चांगल्या प्रकारे होलं नाही, तर तुम्हाला आतमध्ये पॉलिनेटिंग व्हायब्रेटर लावावं लागतात किंवा तुम्ही तिथं हँड पॉलिनेशन करू शकता. पॉलिनेटिंग व्हायब्रेटर लावू शकता किंवा तुम्ही तिथं हँड पॉलिनेशन करू शकता. हँड पॉलिनेशन करत असताना किंवा पॉलिनेटिंग व्हायब्रेटर वापरत असताना तुम्हाला त्याची जी पर्टिक्युलर वेळ आहे, तर ती वेळ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे तुम्हाला दिसतं की पॉलिनेशन मध्ये. आता मगाशी जसं तुम्हाला मी सांगितलं की ह्याचे जे 5 प्रकार आहेत, बीपस्टिक टोमॅटो, इंटरमिडिएट क्लस्टर, प्लम ओहल, कॉकटेल आणि चेरी, हे 5 प्रकार त्या फळाचं वजन किती असतं, 1 ग्रॅम त्या फळाचं वजन किती असतं त्याच्यानुसार तुम्हाला ते पकडलंय. म्हणजे बीपस्टिक टोमॅटो आहे, तर त्याच्यामध्ये ऑन अँड ऍव्हरेज फळाचं वजन हे तुमचे 180 ते 200 ग्रॅम असतं आणि एका क्लस्टरमध्ये साधारणतः 2 ते 3 फळं येतात. जो तुम्हाला मी दुसरा प्रकार म्हटलं होतं इंटरमिडिएट क्लस्टर, त्याच्यामध्ये एका फळाचं वजन तुमचे साधारणतः 140 ते 160 ग्रॅम पर्यंत असतं, 140 ते 160 ग्रॅम पर्यंत असतं. प्लम ओहल मध्ये 90 ते 120 ग्रॅम वजन असतं, कॉकटेल मध्ये 35 ते 45 ग्रॅम वजन असतं आणि चेरी टोमॅटो मध्ये साधारणतः तुमच्या एका फळाचं वजन 14 ते 16 ग्रॅम असतं आणि एका क्लस्टर मध्ये साधारणतः तुमचे 12 ते 14 फ्रुट्स बसतात किंवा 12 ते 14 फळं तुमचे याच्यामध्ये बसतात. आता कोणकोणत्या व्हरायटीत, कोणकोणत्या जातीत, तर त्या जाती पर्टिक्युलरली नेट हाऊस मध्ये आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की शेडनेट गृहामध्ये किंवा पॉलिसमध्ये आपण जे काही भाजीपाला पिकं घेतो, तर त्याच्यामध्ये आपलं भारतीय रिसर्च, भारतीय संशोधन हे खूप कमी प्रमाणात आहे.
या ज्या व्हरायटी तुम्हाला घ्याव्या लागतात त्या पूर्णपणे तुम्हाला इम्पोर्ट करावं लागतात किंवा दुसऱ्या देशातून मेजरेट आपल्याला घ्यावं लागतात. याच्यामध्ये पर्टिक्युलर एक रिजवनच्या व्हरायटी काही चांगल्या आहेत टोमॅटोच्या. बीफस्टिक जो तुम्हाला प्रकार सांगितला त्याच्यामध्ये एक वोलेरो जात चांगली आहे. इंटरमिडिएट क्लस्टर हा जो प्रकार सांगितला त्याच्यामध्ये सिबेलिया असेल किंवा डिस्टन असेल किंवा डिवाईन असेल किंवा वाड या जाती चांगल्या प्रकार आहेत. क्लमोवलमध्ये तुमची नोवार एक जात चांगल्या प्रकार आहे. कॉकटेलमध्ये तुमची 72 153 ही एक जात चांगल्या प्रकारे येते. चेरीमध्ये चिरामी आहे, मोस्काटेल आहे, फोर्टिस आहे, कॉन्पिटो आहे, पॅरसो या जाती आतमध्ये आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. साधारणतः लागवड केल्यानंतर 60 ते 75 म्हणजे 2 ते 8 महिन्यानंतर तुमचं पहिलं फळ हे काढलेलं येतं. ट्रस्ट टोमॅटो जर का विचार केला तर 1 स्क्वेअर मीटरमध्ये 50 ते 60 किलो तुमचं उत्पादन निघतं. आणि चेरी टोमॅटोचा विचार केला तर 1 स्क्वेअर मीटरमध्ये साधारणतः तुमचं 31 किलो पर्यंत उत्पादन निघतं. अशा प्रकारे तुम्ही त्याचं ग्रेडिंग करू शकता. बरोबर. टोमॅटोचं सिंग्युलेटर म्हणजे हे थोडक्यात बेल्ट आहेत, वेगवेगळ्या बेल्टमध्ये तुम्ही त्या साईजनुसार आपण फळाचं तिथे ग्रेडिंग करू शकतो. एक अपग्रेडर जसं आपण मागाशी डोबेमिरचीला पाहिलं होतं अशा प्रकारे आपण याच्यामध्ये ग्रेडिंग ऑटोमॅटिक बॉक्स फिलिंगमध्ये त्याच्या वेटनुसार आपण बॉक्समध्ये फिलिंग करू शकतो. हे वेगवेगळ्या साईजचे तुम्हाला टोमॅटो दिसतात आणि अशा प्रकारे तुम्ही छोट्याशा स्मॉलच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून पण ते मार्केटमध्ये आपण त्याला देऊ शकतो. नंतर पुढचा तो म्हणजे कुकुंबर की ज्याला आपण म्हणतो की डोबे मिरची लागवड. भाजीपाला पीक आहे त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये काही स्पेसिफिक पिकांच्या बद्दल पण माहिती घेऊन घ्या. पण प्रत्येक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अजून एक काही गोष्टी माहिती येतात. शेतकऱ्यांचं एक ज्यावेळी शेगमेंट हाऊसची उभारणी करतात उभारणी हा एक अनुदानाच्या दृष्टीने महत्वाचा बाब आहे. तांत्रिक दृष्ट्या तुमची योग्य उभारणी झाली असेल आणि तरच तुम्हाला तुम्ही सबसिडी करता पात्र ठरतात. तुम्हाला शेगमेंट घराची उभारणी करताना कोणकोणते टप्पे जसं पाया असेल, जी आय पाईपचे स्ट्रक्चर उभा करणं आहे, शेगमेंट लावणं आहे, तर याच्यामध्ये कोणकोणत्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या तांत्रिक बाबींच्या वर शेतकऱ्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे, जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की शासन ज्यावेळी तुम्हाला अनुदान देतं तर याच्यामध्ये दोनच प्रकार आहेत. एक आहे सपाट छताचं शेडनेट गृह आणि दुसरं आहे राऊंड टाईपचं शेडनेट गृह. त्याच्यामध्ये हे जे सपाट छताचं जे शेडनेट गृह आहे जे तुम्हाला समोर दिसतंय पिक्चरमध्ये याची तुम्हाला मधली उंची 3.25 मीटर किंवा 4 मीटर ठेवायची. जसं मॅडमनं आता उभारणी करण्याची टप्पे सांगितलं तर याच्यामध्ये हे जे सर्व तुम्हाला पाईप दिसतात याच्यामध्ये खाली एक जो पाईप टाकलेला असतो त्याला आपण म्हणतो की फाउंडेशन पाईप किंवा पाया. हा पहिला टप्पा असतो. दुसरा टप्पा तो म्हणजे तुम्हाला हे जे सांगाडा उभारलेला आहे जी आय पाईपचा त्याला म्हणतो आपण दुसरा टप्पा. आणि तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे याच्यावरचं कवरिंग मटेरियलचं फिटिंग म्हणजे तुम्हाला हे जे असेल वरून शेडिंग नेट असेल, बाजूला इन्सेक्ट असेल किंवा तळामध्ये ॲप्रॉन पेपर असेल. आता इथं तुम्हाला चारही बाजून हे जे समोर पिक्चर दिसतं त्याच्यामध्ये खाली एक चारही बाजून एक पेपर आवलाय बघा त्याला आपण म्हणतो ॲप्रॉन पेपर. त्याच्यावरून तुम्हाला एक पांढऱ्या रंगाची एक नेट दिसते त्याला आपण म्हणतो इन्सेक्ट नेट. आणि वरून कवरिंग नेट जे टाकले तर त्याला आपण म्हणतो की शेडिंग नेट. कुठल्याही प्रकारचं शेड नेट शासनाच्या अनुदानासाठी तुम्हाला उभारायचं असेल तर ते शेडनेट तुम्हाला याच टप्प्यामध्ये उभारावं लागतं. ॲप्रॉन पेपर, इन्सेक्ट नेट आणि वरून शेडनेट आणि मधली उंची 1.75 मीटर किंवा 4 मीटर हा एक झाला बेसिक पार्ट. आता अनुदान किती देतो याला आपण अनुदान किती देतो हा एक महत्वाचा पार्ट आहे. एखाद्या शेतकऱ्याला जर का 10 गुंठ्याचं 3.25 मीटरचं शेडनेट हाऊस उभारायचं असेल मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आणि ड्रिप. जनरली शासन जे तुम्हाला अनुदान देतं तर ते अनुदान 3 गोष्टींना देतं. शेडनेट गृह उभारणी, आतमध्ये ड्रिपची उभारणी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये तुमचं प्लांटिंग मटेरियल. या 3 गोष्टींना शासन तुम्हाला अनुदान देतं. आता जर का तुम्हाला शेडनेट गृह आणि ड्रिप करायचं असेल तर 10 गुंठ्याचं 3.25 मीटरच्या शेडनेट हाऊसला तुम्हाला साधारणतः 500 रुपये पर स्क्वेअर मीटर प्रमाणे खर्च येतो. म्हणजे जर का 10 गुंठ्याचं आपण समजा 1000 स्क्वेअर मीटर पकडलं तर 1000 × 500 म्हणजेच 5 लाखापर्यंत तुम्हाला खर्च येतो. आणि त्याच्या 50% तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देतं म्हणजेच 2.5 लाखापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देतं. हा एक महत्वाचा पार्ट आहे. हा समोर सगळा चार्ट आहे. एवढा मी जास्त डिटेल घेत नाही कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय समोर की 20 गुंठ्याला 425 रुपये रेट आहे, 30 गुंठ्याला 400 रुपये रेट आहे, 1 एकराला 381 रुपये रेट आहे. हे जे रेट आहेत हे रेट स्ट्रक्चर आणि इरिगेशन सिस्टम सहितचे रेट आहेत शासनाचे. ठीक आहे. या मापदंडानुसार तुम्ही त्याची उभारणी करू शकता. दुसरं एक आहे की समजा तुमच्या एखाद्या शेतकऱ्याचं क्षेत्र हे डोंगराळ अधिसूचित प्रदेशामध्ये पडत असेल तर शासनाच्या नियमानुसार तुम्हाला शासन हे जे शेवटचं चार्ट दिसतोय 500 रुपये 425 याला तुम्हाला 15% ऍडिशनल सबसिडी देतं. जर का डोंगराळ अधिसूचित प्रदेशामध्ये आपला भाग असेल तर 15% ऍडिशनल तुम्हाला गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये सबसिडी प्रोव्हाइड करतं.
दुसरा एक महत्वाचा पाठ आहे अनुदानासाठी, एखाद्या शेतकऱ्याला शेडनेट गुरं करायचं असेल तर कमीत कमी ते फक्त 10 गुंठ्याच तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही ते फक्त 1 एकराचंच करू शकता. म्हणजे 1000 स्क्वेअर मीटर ते 4000 स्क्वेअर मीटर पर्यंतच आपण सबसिडीसाठी ते करू शकतो. तुम्ही 5 गुंठ्याचं, 6 गुंठ्याचं, 7 गुंठ्याचं, 8 गुंठ्याचं शेडनेट गृह तुम्ही तिथं करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचा पाठ, बरेचसे लोक 5 गुंठे करतात, 6 गुंठे करतात आणि म्हणतात की मला सबसिडी द्या, तर ते शासनाच्या सबसिडीच्या ह्याच्यामध्ये नाहीये. कमीत कमी 10 गुंठे ते जास्तीत जास्त 1 एकरपर्यंत आपण सबसिडी देऊ शकतो. दुसरा महत्वाचा पाठ होता की तुम्ही गव्हर्नमेंटची सबसिडी देतं तर ते याच्यामध्ये जर का तुम्हाला भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर फक्त आणि फक्त 9 भाजीपाला पिकांनाच गव्हर्नमेंट सबसिडी देतं. डोबे मिरची, साधी मिरची, टोमॅटो, चेरी टोमॅटो, लेट्यूस, ब्रोकोली, लाल कोबी, खरबूज आणि काकडी या 9 भाजीपाला पिकांव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही भाजीपाला पिकाला शासन तुम्हाला याच्यामध्ये सबसिडी देत नाही. महत्वाचा पाठ आहे, या 9 भाजीपाला पिकांव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही याला गव्हर्नमेंट तुम्हाला आतमध्ये सबसिडी देत नाही. आता हे जे भाजीपाला पिकं सांगितले तुम्हाला, तर याला गव्हर्नमेंट तुम्हाला 140 रुपये पर स्क्वेअर मीटर खर्च पकडतं आणि त्याच्या 50% तुम्हाला अनुदान देतं, म्हणजे 70 रुपये पर स्क्वेअर मीटरनं अनुदान देतं. अनुदान हे भाजीपाला पिकामध्ये 5 गोष्टींना दिलं जातं. एक म्हणजे काय, रोपांची किंमत, दुसरं म्हणजे वाफे तयार करण्याचा खर्च, तिसरं म्हणजे प्लास्टिक आच्छादनाचा खर्च, चौथं म्हणजे तुमचं विद्रव्य खतांचा खर्च आणि पाचवं म्हणजे तुमचा औषधांचा खर्च. याच्यानुसार 18 रुपये, 18 रुपये, 14 रुपये, 45, 45 रुपये असं टोटल 140 रुपये पर स्क्वेअर मीटर गव्हर्नमेंट खर्च पकडून त्याच्या 50% म्हणजेच 70 रुपये पर स्क्वेअर मीटरनं तुम्हाला गव्हर्नमेंट आतमध्ये अनुदान देतं. आता आपले काही प्रश्न असेल तर आपण मला विचारू शकता. मग सांगण्यासारखं भरपूर आहे, फक्त आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. सर, मी आता ज्यावेळी आपण जे शेडनेट हाऊस उभारणी करतो प्रत्यक्षात, त्यावेळी काही महत्वाच्या गोष्टी असतील की त्या गोष्टी जर शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या किंवा त्याची जी काळजी घेतली उभारणीच्या वेळी, किंवा शेडनेट तुम्हाला कोणत्या प्रकारचे कोणतं शेडनेट लावलं पाहिजे तुम्हाला सांगितलं, किती शेड तुझी शेड आहे, कोणत्या पिकासाठी कोणतं शेडनेट लावलं पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये इव्ही रेस प्रोटेक्शनसाठी काही आपण वेगळ्या तब्दीली करतोय का त्याच्यामध्ये. नाही, आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की कुठलेही शेडनेट गृह आपण करत असतो, आता सध्या आपण बघतो की सध्याचा जो सीझन आहे तर तो उन्हाळ्याचा सीझन आहे. इथे बेसिक गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी की उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शेडनेट हाऊसमध्ये कंपल्सरी फॉगर्स असलेच पाहिजेत. काही गोष्टी महत्वाच्या आहेत, उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शेडनेट हाऊसमध्ये कंपल्सरी फॉगर्स असलेच पाहिजेत आणि ते फॉगर्स फक्त तुम्हाला 1.5 ते 2 मिनिटं चालवायचेत, ज्याला डिजिटल तुमचा टायमर बसवलेला असेल आणि परत 1/2 ते 1.5 तासाच्या इंटरवलनं परत मी ते चालू करू शकता. ही महत्वाची गोष्ट उन्हाळ्याच्या दृष्टीनं. दुसरं, लागवडीच्या दृष्टीने शेडनेट गुरामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर का तुम्ही नर्सरीसाठी शेडनेट गुरं करणार असेल तर तुम्ही तिथे 50% हिरव्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची शेडनेट वापरू शकता. जर का तुम्ही लागवडीसाठी शेडनेट गुरं करणार असाल, पर्टिक्युलर डोबे मिरची, काकडी, टोमॅटो, तर तुम्ही तिथं शेडनेट ही प्रत्येक शेडनेट ही 2 धाग्याने विणलेली असते, एक उभा धागा आणि एक आडवा धागा. जर का तुम्ही लागवडीसाठी शेडनेट गुरं वापरणार असेल तर तुम्ही एक हिरवा धागा आणि एक काळा धागा, ज्याला मी म्हणतो की ग्रीन प्लस ब्लॅकची शेडनेट तुम्ही वापरू शकता, किंवा एक ग्रीन धागा एक व्हाईट धागा, हिरवा अधिक पांढरा, अशा प्रकारचे तुम्ही शेडनेट वापरू शकता. कारण की प्रत्येक पिकाला जे काय आपल्याला आतमध्ये जनरली आपण म्हणतो की 400 ते 700 नॅनोमीटरची जी प्रकाशाची वेवलेंथ आहे किंवा प्रकाशाची तरंगलांबी आहे, या तरंगलांबीमध्ये आपले जे झाड आहेत आतमध्ये किंवा भाजीपाला पिक आहेत हे चांगल्या प्रकारे आतमध्ये प्रकाश संश्लेषण करू शकतात. म्हणून 400 ते 700 नॅनोमीटरच्या वेवलेंथला आवश्यक असणारे जी शेडनेटचा कलर आहे किंवा शेडनेटची टक्केवारी, अशा प्रकारे तुम्ही तिथे आतमध्ये वापरणं गरजेचं आहे. दुसरा एक महत्वाचा बेसिक पार्ट आहे की शेडनेट गृह कधी कधी लोक उभारतात आणि लगेच त्याची शेडनेट खराब होते किंवा कुसते. हे होण्यामागे कारण काय असतं की तुम्ही जी त्याला वरून शेडिंग नेट टाकलेली तर ती शेडनेट 100% यूव्ही स्टॅबिलायझ्ड नसते, म्हणून तुम्हाला ते कंपन्या लोक फसवतात. 100% यूव्ही स्टॅबिलायझ्ड शेडिंग नेट असेल तर त्या शेडनेटचं आयुष्यमान हे तुमचं 3 ते 4 वर्षाचं असतं. बऱ्याच वेळेस नेहमी शेतकरी प्रश्न विचारतात की शेडनेट गृह किती दिवस टिकते. शेडनेट गुराचा सांगाडा जर का शासनाच्या नियमानुसार केला असेल तर तो 20 ते 25 वर्ष टिकतो आणि त्याचं जे कव्हरिंग मटेरियल आहे हे तुम्हाला मात्र दरवर्षी 3 ते 4 वर्षानंतर ते रिप्लेस करावं लागतं. या तुम्हाला बेसिक गोष्टी तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा अजून एक असा प्रश्न असतो की आपण नैसर्गिक आपत्ती वेळी या प्रकारची गारपीट होते, गुराचा मारा सुटतो, किंवा अजून काही नैसर्गिक आपत्ती आहे, मोठा पाऊस पडला, अतिवृष्टी, इन्शुरन्स करायचा मदत त्याच्या काय तरतुदी आहेत किंवा काय इन्शुरन्स?
प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की बऱ्याच वेळेस मध्ये निसर्ग वादळ आलं बघा, त्याच्यामध्ये मावळामध्ये असेल किंवा कोकणामध्ये बरेचसे शेडनेट तुटले फाटले. याच्यामध्ये बेसिक गोष्ट अशी की कुठलंही शेडनेट चांगल्या प्रकारचे असेल तर त्याचं कमीत कमी लाईफ, म्हणजे ज्याला मी म्हणतो की गव्हर्नमेंटच्या बीआय स्टँडर्ड नुसार असेल तर त्याचं कमीत कमी लाईफ हे तुमचं 3 ते 4 वर्षाचं असतं. कमीत कमी लाईफ 3 ते 4 वर्षाचं असतं. आणि ज्याला गव्हर्नमेंटचा बीआयएस कोड आहे, बीआय स्टँडर्ड आहे शेडनेटसाठी, IS 16008-8/1/2016 हा त्याचा बीआय स्टँडर्ड आहे. तर त्या स्टँडर्डचा तुम्हाला ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीकडून ते घेता तर त्याच्याबरोबर त्याचं तुम्ही टेस्टिंग रिपोर्ट किंवा टेस्टिंग सर्टिफिकेट घेणं बंधनकारक असतं. दुसरा जो प्रश्न होता तुमचा तो म्हणजे इन्शुरन्सचा. आपण जेव्हा एखादं कुठलंही शेडनगुर बांधतो तर आपण त्या शेडनगुरावरती जबरदस्ती किंवा प्रेशर करत नाही डिपार्टमेंट, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट. त्या शेतकऱ्याची वैयक्तिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या शेतकऱ्याने त्या स्ट्रक्चरचा तिथं इन्शुरन्स उतरवणं. बऱ्याचशा कंपन्या आहेत की तुमची न्यू इंडिया इन्शुरन्स असेल किंवा ओरिएंटल बँक असेल की ज्या तुम्हाला याच्यासाठी प्रमोट करतात किंवा तुम्हाला इन्शुरन्स देतात. फक्त एकच आहे की इन्शुरन्स हा त्या शेतकऱ्याला वैयक्तिकरित्या स्वतःला उतरवायचा आहे, तुम्हाला त्यासाठी डिपार्टमेंट किंवा दुसरं कोण प्रेशर करत नाही. हा एक बेसिक गोष्ट आहे याच्यामध्ये. अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकता. यूव्ही फिल्म ज्या आपण म्हटलं की रेडिएशन पासून संरक्षण करायचं, यूव्ही फिल्म लावतात तर त्याचं काय, कशी कुठे लावावी आणि त्याच्यामुळे नेमका काय फायदा होतो? आता याच्यामध्ये महत्वाचा उद्देश आहे की यूव्ही फिल्म जे आपण मागाशी तुम्हाला मी शेडनेट दाखवलं, त्या शेडनेटला चारही बाजूने कलरचा एक पेपर होता, तर त्याला आपण जनरली एप्रॉन पेपर म्हणतो किंवा स्कर्टिंग पेपर म्हणतो किंवा लॅमिनेटेड वुवन फॅब्रिक फिल्म म्हणतो. एप्रॉन पेपर किंवा स्कर्टिंग पेपर किंवा लॅमिनेटेड वुवन फॅब्रिक फिल्म, इथं तुम्ही यूव्ही फिल्म ऍज अ एप्रॉन पेपर म्हणून पण वापरू शकता चारही बाजूने. आता हा वापरण्यामागे उद्देश काय की रात्रीच्या वेळी झाडं ज्यावेळी कार्बन डायऑक्साइड वायू सोडतात तर तो कार्बन डायऑक्साइड वायू हा यूव्ही फिल्म हे आपण जनरली 1.5 मीटरला बसवतो, अर्धा मीटर जमिनीमध्ये काढतो, 1 मीटर जमिनीच्या वरती बसवतो. हे बसवण्यामागे उद्देश काय की रात्रीच्या वेळी झाडांनी जो सीओ2 वायू सोडलाय तर तो सीओ2 वायू त्या 1 मीटरच्या लेवलपर्यंत तिथं साठून राहतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्यप्रकाशाची किरणे त्या झाडांच्या पानावरती पडतात तर तो सीओ2 आणि तो सनलाईट दोघांच्यामुळे प्रकाश संश्लेषणाची ऍक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे घडते आतमध्ये. हे त्याच्यामागचं बेसिक कारण आहे की आतमध्ये कार्बन डायऑक्साइड वायूची पातळी जास्त जास्त साठवून ठेवून दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशाची किरण पडल्यानंतर झाडं जास्त जास्त अन्न तयार करू शकतात. हे त्याच्या मागचं बेसिक कारण आहे. तर आता एक दादाचा शेवटचा प्रश्न, की आता आपण गेले कित्येक वर्ष आपण या मास्टर ट्रेनर आहात, आपण राज्यभरामध्ये कृषी विभागाचे इतर विभागाचे अधिकारी आणि त्यांना प्रशिक्षित करता, शेतकऱ्यांना प्रशिक्षित करता, तर दाभाडाचं जे आपलं प्रशिक्षण केंद्र आहे मार्गदर्शन करतात, अर्थशास्त्र काय आहे? आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे की बरेचशे लोकांच्या मनात वाटतं की माझे शेजारच्यांनी शेडनेट ग्रो केलं की मी पण ते करावं. आणि तो शेतकरी म्हणजे एक थोडक्यात मागच्या 3 वर्षाचा एक कालावधी घेतला तर एक धुळे जिल्ह्यामध्ये एक साक्री म्हणून गाव आहे, त्याच्यामध्ये एक छाईल म्हणून साक्री तालुक्यामध्ये छाईल म्हणून एक गाव आहे. तर छाईल गावामध्ये एका शेतकऱ्याने 3 एकरचा शेडनोस केलं होतं, रेट 120 रुपये किलो सापडला. जनरली ऑन एव्हरेज बाहेरच्या वातावरणाच्या तुलनेत शेडनगुरामध्ये 4 ते 5 पट तुमचं उत्पादन जास्त येत असतं. तर त्या शेतकऱ्याने ते 3 एकरचं शेडनगुरो पहिल्याच वर्षी नील केलं, म्हणजे बँकेचं लोन असेल किंवा जे असेल तर ते पहिल्या वर्षी झालं. म्हणजे लोकांना असं वाटलं, त्याच्या गावातल्या लोकांना वाटलं की ह्याच्यामध्ये खूप फायदा आहे, म्हणून त्या गावामध्ये अजून 10 शेतकरी तयार झाले आणि त्यांनी परत 3-3 एकरचं शेडनगुरो केलं. असं एकाच गावामध्ये दुसऱ्या वर्षी सलग 30 एकर शेडनगुरो झालं आणि ज्याला तो 3 एकरमध्ये फायदा झाला त्याने परत 6 एकर टाकलं. म्हणजे 2 वर्षामध्ये एकाच गावामध्ये 50 एकर शेडनोस झालं. आता तुम्ही मला सांगा की त्या शेतकऱ्याला त्या त्या वर्षी रेट सापडला म्हणजे खरोखर तो लगेच फायद्याचं होईल का, ते लगेच परवडेल का? ऑन एन ऍव्हरेज जसं एक थरोली तुम्हाला मी सांगतो की जास्त मी कल्टिवेशन जात नाही, पण ऑन एन ऍव्हरेज एखादं पीक समजा भाजीपाला पीक तुम्ही त्याच्यामध्ये घेतलं कॅप्सिकमचं, तर ऑन एन ऍव्हरेज तुम्ही जेवढी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली तर त्याच्यासाठी तुम्हाला तिथं 3 वर्ष किमान 3 वर्ष तुम्हाला त्याच्यामध्ये वेट अँड वॉच करावं लागतो. मी नेहमी सांगतो की एखाद्या शेतकऱ्याला जर का श्रीनगरमध्ये भाजीपाला पिकामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही जर का स्वतःही शेती करणार असाल शेडनगुरामध्ये तरच तुम्ही त्याच्यामध्ये पडा, अदरवाइज तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका. दुसरी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती म्हणजे पेशन्स. पहिल्या वर्षी जरी मला मार्केट रेट नाही मिळाला तरी मला तो दुसरं वर्ष मिळेल, तिसरं वर्ष मिळेल, तोपर्यंत तुम्ही वेट अँड वॉच करा. आणि तिसरी गोष्ट, सक्सेस व्हायची असेल तर शासन मला सबसिडी देते म्हणून मला हे करायचंय, अदरवाइज माझी मला मनापासून ही इच्छा नाही. या 3 गोष्टी जर का तुम्ही तंतोतंत पाळल्या तर 100% तुम्ही शेडनगुरामध्ये या भाजीपाला पीक असेल किंवा इतर पिकांच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकता. सर, एक प्रश्न असा असतो की मला समजा
10 गुंठ्यामध्ये शेपनेट हाऊस उभारायचं आहे, त्याचा अंदाजे खर्च किती येईल साधारणतः? 10 गुंठ्यामध्ये जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की 10 गुंठ्यामध्ये ऑन एन एव्हरेज तुमचा स्ट्रक्चर आणि ड्रिपचा खर्च असतो तुमचा 5 लाख रुपये. प्लांटिंग मटेरियलचा जर तुम्ही खर्च विचार घेतला तर तो खर्च ऑन एन एव्हरेज तुमचा लागवडसाठी एक जर तुम्ही खत औषधेचं पकडलं तर तो असतो 50,000 रुपये. बाकीचा मग तुमचा मेडियाचा खर्च आहे, निर्जंतुकीकरणाचा खर्च आहे, लेबरचा खर्च आहे, औषधांचा खर्च आहे. ऑन एन एव्हरेज 10 गुंठ्याचा जर तुम्ही विचार केला तर 10 गुंठ्याची टोटल प्रोजेक्ट कॉस्ट ही आपली ऑन एन एव्हरेज साधारणतः 7.5 ते 8 लाखापर्यंत जाते शेणुकराची, डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठल्या प्रकारचा करताय, सापड छताचं करताय का राऊंड टाईपचं करताय. पण ऑन एन एव्हरेज 7.5 ते 8 लाखापर्यंत तुमची 10 गुंठ्याची टोटल आपण म्हणतो प्रोजेक्ट कॉस्ट त्याच्यामध्ये जाऊ शकतो. साधारणतः सबसिडी साधारणतः 2.5 ते 3 लाखापर्यंत भेटते. पेशन्स, कारण आपण जरी म्हटलं की आपण ट्रॅडिशनल तिथं जी नॉर्मल आपल्या ओपन कल्टिवेशन मध्ये घेतो त्याच्यामध्ये एक सीझन ठरलेला आहे, त्याचा तुमचं वातावरण ठरलंय, पावसाचे पावसाळा हिवाळा उन्हाळा ऋतू आहे, त्याच्या ऋतूमध्ये पिकं घेतली जातात. पण आपण ज्यावेळी कल्टिवेशन करतो या हरितगृहामध्ये शेमेट हाऊसमध्ये, यावेळी निश्चित शेतकऱ्यांना ऑक्सिजन त्याचं कल्टिवेशन केलं तर निश्चित चांगल्या प्रकारचा दर सुद्धा मिळू शकतो. हा एक महत्वाचा फायदा जसं आपण मागे सांगितलं तसं शेतकऱ्यांना होऊ शकतो. आणि ज्यावेळी मार्केटमध्ये पुरवठा कमी असतो अशा वेळी जर आपलं उत्पादन जर तुम्ही घेतलं त्या पद्धतीने जर पिकांचं नियोजन केलं आणि जर बाजाराचा जर एक अभ्यास केला, बाजार भावाचा, डिमांडचा, तिकडे सप्लायचा जर अभ्यास केला तर निश्चितच शेगडीत मधून शेती, फुलं शेती असेल, भाजीपाला लागवड असेल तर फायद्याची होऊ शकते. तर आपण आज शेडनेट गृह उभारणीचे जे मूलभूत तत्व आहे त्याचे बेसिक रिक्वायरमेंट काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि या संदर्भात माहिती दिली होती अशा शासनाच्या ज्या योजना आहेत, तर या योजना याच्यामध्ये आपल्यालाच मुद्दा राहून गेले की आपल्याला योजना किती आहे शेतकऱ्यांनी शेतीतील आपण सबसिडी राम सांगितली पण कोणकोणत्या शासनाच्या कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटच्या कोणकोणत्या योजना आहेत त्यातून शेतकऱ्यांना या बाबीकरता सबसिडी मिळू शकते. जसे की आपले राष्ट्रीय फलोत्पादन अभियान असेल, राष्ट्रीय कृषी विकास योजना असेल, आत्मा असेल, पोकरा असेल, या योजनेतून सर या योजनेसाठी म्हणजे लाभ घेऊ शकतात. आजच्या आपला निश्चितच फायद्याचा ठरणार आहे या आपल्या युट्यूब चॅनल जे कृषी विभागाचा आहे त्याच्यावरती हा कार्यक्रम लाईव्ह होतो. बऱ्याच शेतकऱ्यांपासून मग आपल्याला प्रश्न विचारत आपण त्याची बहुतांश प्रश्नांचे अत्यंत उत्कृष्ट उत्तर दिले, त्यांचं समाधान निश्चितच झालं असेल, त्यांच्या मनामध्ये अजून काही प्रश्न जर येणार असतील तर आपल्याला कृषी विभागाच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुढच्या काही एपिसोड मध्ये आपण पर्टिक्युलर काही पिकांचे सुद्धा आपण जसं आपण लागवड तंत्रज्ञान जे आहे जसं आपण ढोबळीची आणि टोमॅटो जसं सांगितलं तसं प्रत्येक पिकाचं एक वेगवेगळं तंत्रज्ञान आहे, त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, त्याच्या मीडिया वेगळ्या आहे, त्याच्या कल्टिवेशनच्या ग्रोथ स्टेजेस वाईज काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण निश्चितच पुढच्या काही भागामध्ये त्याचा तो पण विषय ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि आजच्या सर्व भागामध्ये आपण अत्यंत खरं तर हा विषय फार मोठा आहे. आज फक्त आपण भाजीपाला लागवडबद्दल चर्चा केली तर याच्यामध्ये मला वाटते भाजीपाल्यासोबत फुलं पिकं जी जरबेरा आहे त्यापेक्षा अशी सुद्धा पिकं मोठ्या प्रमाणात घ्यायचा एक ट्रेड हळूहळू वाढत चाललेला आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण भविष्यामध्ये त्यावर चर्चा करू. पण आता तुम्ही आमच्या विनंतीला मान ठेवून आजच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषी विभागाच्या वतीने आणि शेतकरी जो हा कार्यक्रम लाईव्ह पाहतात आणि इथून पुढं युट्यूब चॅनलवरती शेतकरी हा एपिसोड पाहणार आहेत या सर्वांच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो सर. धन्यवाद. धन्यवाद. जाता जाता एकच संदेश मी शेतकऱ्यांना दिला, मनामध्ये एक असा आत्मविश्वास निर्माण करा की तुम्हाला असं वाटलं पाहिजे निसर्गा तू जरी थकला तरी मी हरणार नाही, आलेल्या संकटाचा प्रामाणिकपणे सामना करेन, पण फास घेऊन मारणार नाही. धन्यवाद. हा चांगला मार्ग होऊ शकतो आपला एपिसोड हा. धन्यवाद.
धन्यवाद.